नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर्वांचं या वेबिनार मध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती असेल की डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान सीटीईटी एक्झाम या ठिकाणी होऊ घातलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सीटीईटीच्या संदर्भात काउन्सिलिंग सेशन्स आणि क्लासेस पण सुरू झालेले आहेत. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक ही एक एनजीओ आहे आणि एनजीओच्या तर्फे या वर्षी आपण सीटीईटीच्या संदर्भात मार्गदर्शन सेशन या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. तुम्हा सर्वांना माहिती असेल की मागच्या वर्षी जी काय टीईटी झालेली होती त्या टीईटीच्या संदर्भात डीएलईडी इंग्लिश टीचर्स ग्रुप आणि माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस या ठिकाणी आयोजित केलेले होते आणि महाराष्ट्रातील जवळजवळ 35,000 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे किंवा मार्गदर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, ह्याही वर्षी माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक आपल्यासाठी सीटीईटी क्लासेस या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. या संदर्भात मी मागे आपल्याला सीटीईटी शंका निरासन फॉर्म कसा भरावा याची सविस्तर माहिती या ठिकाणी युट्यूबला अपलोड केलेली आहे. या संदर्भात मी सगळी माहिती चॅट बॉक्समध्ये आपल्या समोर टाकणारच आहोत. मित्रांनो, आज जो क्लास आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा एक डेमो क्लास म्हणून आपल्या समोर या ठिकाणी होत आहे. या क्लासचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र श्रीमती श्रीकांत सुरसे सर या ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिक पेपर 1 या संदर्भात या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हा सर्वांना या ठिकाणी माहिती असणं अतिशय अपेक्षित आहे की माय फाउंडेशन अशोका मार्ग या वर्षी फक्त सीटीईटी पेपर नंबर 1 या संदर्भात या ठिकाणी क्लासेसचे आयोजन करणार आहे. त्यामुळे क्लास 2 च्या संदर्भात तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारू नये. आपल्याला आज जे काही मार्गदर्शक या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे श्रीकांत सुरसे सर. मागील 2014 पासून विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करतात आणि महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेत असतात. त्यांचं शिक्षण बीएससी बीएड झालेलं आहे. त्याच पद्धतीने एम ए मॅथमॅटिक्स मध्ये एम ए मराठी मध्ये पण त्यांनी या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर एम ए इकॉनॉमिक्स मध्ये पण त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे. मित्रांनो, आजचे जे काय व्याख्याते आहेत हे फक्त बीएससी बीएड किंवा एम ए असून याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने टीईटी पेपर 1 आणि 2 हे स्वतः पास झालेले आहेत. विशेष म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा ते पास झालेले आहेत. त्यानंतर सीटीईटी पेपर फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही पेपर ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी पास झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाची टेट जी परीक्षा आहे त्यामध्ये पण त्यांनी नाविन्य प्राप्त केलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे काही विविध क्लासेस सीटीईटी टीईटी टेट परीक्षेसाठी क्लासेस घेतात त्यामध्ये सेवा केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अस्तित्व अकॅडमी, त्यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी, त्याचबरोबर पीएसआयच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. इव्हन क्लास पण घेतलेले आहेत. त्यानंतर करिअर अकॅडमी एमपीएससीचे जे काही क्लासेस घेतात त्याही ठिकाणी या ठिकाणी सुरसे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर प्रारंभ अकॅडमी, यामध्ये एमपीएससी आणि पोलीस या स्पर्धा परीक्षांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. स्वामी विवेकानंद अकॅडमी एमपीएससी याही ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिरॅमिड अकॅडमी या सेट आणि सीटीईटी परीक्षेला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे लेक्चर्स त्यांनी घेतलेले आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीचे सीटीईटी आणि टीईटी या परीक्षेला मार्गदर्शन करणारे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ज्ञात असलेले असे श्रीकांत सुरसे सर या ठिकाणी आपल्या समोर उपलब्ध झालेले आहेत. मी जास्त वेळ न घेता सरांना मी अशी विनंती करेल की सर आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करावी. थँक्यू.
आवाज नहीं 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 एक मिनट डायलॉग बॉक्स चलो काट पेपर दूं ढका आवाज येतोय सगळ्यांना ठीक आहे सगळ्यांचं माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या फ्री वेबिनार मध्ये सगळ्यात अगोदर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या संस्थेमार्फत येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी भेटणार आहोत आणि सीटीईटी पेपर एक असेल किंवा टीईटी पेपर एक असेल याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या एका वेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना सीटीईटी परीक्षा ही जी काय आहे किंवा टेट परीक्षा ही जी काय आहे हिच्यासाठी काय क्रायटेरिया असला पाहिजे अभ्यास कसा केला गेला पाहिजे तिची काठिण्य पातळी किती आहे अशा अनेक गोष्टी अशा अडचणी त्या विद्यार्थ्यांना माहीत नसतात आणि त्यामुळे अभ्यास करण्याची एक योग्य दिशा त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि परिणामी अतिशय सोप्या असणाऱ्या परीक्षांमध्ये आपण यश मिळवण्यापासून वंचित राहतात. जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासन ही टीईटी परीक्षा आयोजित करीत असते आणि केंद्रीय ते शिक्षा बोर्ड आहे सेंट्रल बोर्ड ज्याला आपण म्हणत असतो ती सीटीईटी परीक्षा संपूर्ण भारतामध्ये ही दरवर्षी वर्षातून दोन वेळा तिचं आयोजन केलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जुलै महिन्यामध्ये आणि डिसेंबरमध्ये या दोन सहा महिन्यांच्या अंतरावरती परीक्षेचं आयोजन केलं जातं. सीटीईटी परीक्षा पेपर एकचं मार्गदर्शन हे आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. सीटीईटी परीक्षा जर आपण बघितली तर ज्या काठिण्य पातळीवरती जर बोलायचं झालं तर तिची काठिण्य पातळी ही अतिशय सोपी आहे. फक्त त्याचा अभ्यास हा तुम्ही व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सीटीईटी साठी बऱ्याच अडचणी येतात. ती विद्यार्थी पास होत नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण एकच आहे त्या पेपरमध्ये असणारी हिंदी भाषा आणि दुसरी इंग्लिश भाषा हिंदी प्रमाणित भाषेचा वापर त्या पेपरमध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये केला जातो आणि परिणामी आपल्याला ते समजण्यासाठी कुठेतरी अडचणी निर्माण होतात आणि परिणामी आपण त्या परीक्षांना बसत नाही. टीईटी आणि सीटीईटी या दोन परीक्षांची जर तुलना आपण केली तर या तुलनेमध्ये सीटीईटी परीक्षा ही खूप सोपी आहे. सीटीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा खूप सोपा आहे. काठिण्य पातळी सुद्धा खूप सोपी आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या आधीच्या सेशन्समध्ये आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला सीटीईटी साठी पाच विषय हे आपल्यासाठी पेपर एक साठी आहे आणि प्रत्येक विषयाला आपल्याला 30-30 मार्कांसाठी या ठिकाणी योगदान हे आपल्याला द्यायचं आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा बरेच विद्यार्थी सीटीईटी मध्ये गणित या विषयाचा अभ्यास करताना त्यांना अनेक अडचणी ही या ठिकाणी येत असतात. सगळ्यात महत्वाचं की गणित विषयाचा अभ्यास करताना की सीटीईटी परीक्षेसाठी कोणता करिक्युलम कोणता सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आणि कोणत्या करिक्युलमचा विचार करून त्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला एक स्वतःचा प्लॅनर तयार करून हे आपण या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की टीईटी आणि सीटीईटी या दोन परीक्षांची जर तुलना केली तर सीटीईटी परीक्षा पास होणं खूप सोपं आहे. फक्त त्याचा अभ्यास करताना हा काळजीपूर्वक केला गेला पाहिजे. ज्या बॅकडेटेड क्वेश्चन पेपर असतील याही तुम्ही वाचू शकता फॉलोअप करू शकता जेणेकरून आपल्याला त्यातनं खूपशी मदत या ठिकाणी होणार आहे.
त्याचबरोबर सीटीईटी परीक्षेचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं की जास्तीत जास्त जी एनसीईआरटी बेस्ड तुमची जी टेक्स्टबुक आहे याचा वापर तुम्ही केला पाहिजे. तुम्ही टीईटी घ्या किंवा सीटीईटी घ्या, कुठलीही परीक्षा घ्या, कुठल्याही परीक्षेमध्ये बाजारात उपलब्ध असलेलं पुस्तक परिपूर्ण नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी क्लिअर करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त टेक्स्टबुकचाच वापर केला पाहिजे. मग ती एनसीईआरटी बेस्ड टेक्स्टबुक असू द्यात किंवा तुमची आपली स्टेट बोर्डची टेक्स्टबुक असू द्या, खूप सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये मांडणी ही या ठिकाणी केलेली आहे. अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुमच्या पुस्तकामध्ये आहेत आणि त्या पुस्तकामध्ये याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात पेपर एक असेल किंवा पेपर दोन मध्ये असेल. सीटीईटी ला सुद्धा काही जो भाग आहे हा आपल्या स्टेट बोर्डचा विचारला जातो. मी मगाशी तुम्हाला एक वाक्य सांगितलं का, सीटीईटी परीक्षा टेट परीक्षेपेक्षा खूप सोपी आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये बरेच विद्यार्थी सीटीईटी परीक्षा पास होतात. जे विद्यार्थी वर्षानुवर्ष टीईटीचा अभ्यास करता आहे ते विद्यार्थी एक वेळा एमपीएससीची परीक्षा पास होतील पण ते टीईटी लवकर पास होत नाहीत. कारण की काठिण्य पातळी खूप जास्त आहे आणि विद्यार्थ्यांना सीटीईटी असेल किंवा टीईटी असेल या परीक्षेचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे, मी काय वाचलं पाहिजे, मी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, मार्गदर्शन कशा पद्धतीचं घेतलं पाहिजे, कोणत्या विषयांचं घेतलं पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची आयडिया नसल्याने या सगळ्या अडचणी होतात. तेव्हा जे उपक्रम माय फाउंडेशननी सुरू केलेला आहे त्या माय फाउंडेशनच्या या उपक्रमाचा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. आणि जी तुमची डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये जी तुमची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा आगामी येणारी जी टेट परीक्षा आहे त्या टेट परीक्षेचे फॉर्म्स तुमचे आता मला वाटतं सुटणार आहेत. साधारणपणे 15 डिसेंबरच्या आसपास ते फॉर्म सुटतील. त्या फॉर्म भरताना या परीक्षेसाठी तुम्हाला हे महत्वाचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. सगळ्यात एक 2 मिनिटं फक्त तुम्हाला टीईटी आणि सीटीईटीचा काय फायदा आहे ते सांगतो. टीईटी परीक्षा ही दिल्यानंतरून तुम्हाला फक्त महाराष्ट्र राज्यात होणारी जी शिक्षक भरती आहे त्याच्यावरती तुम्हाला दावा सांगता येणार आहे. परंतु सीटीईटी परीक्षा जर तुम्ही पास केली तर सीटीईटी परीक्षामुळे तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात. केंद्रीय शिक्षक भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. सैनिक स्कूल आहेत, एकलव्य स्कूल आहेत, अशा अनेक ठिकाणी जे भारतामध्ये जे स्कूल आहेत ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय शिक्षा बोर्डच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं या सगळ्या ठिकाणी सीटीईटी हे परीक्षा जी काय ही आपल्याला उपयोगी पडत असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगेन का टीईटी तुम्हाला द्यायचीच आहे पण तुम्ही सीटीईटी जरी दिली तर तुम्हाला यश हे लवकर मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला सीटीईटी परीक्षा असेल तुम्ही पास तरी तुम्हाला नोकरी मिळते. टेट परीक्षेसाठी जी येऊ घातलेली टेट परीक्षा आहे जवळजवळ 14,000 शिक्षकांची भरती आता या पुढच्या टप्प्यामध्ये सेकंड टप्प्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. त्या परीक्षेचा प्राथमिक पदासाठी 1 ते 8 साठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर या परीक्षेसाठी तुम्हाला टीईटी किंवा टेट परीक्षा पास असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही ही दोघांपैकी एकही परीक्षा पास नसाल तर तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाहीये. त्यामुळे तयारीला लागा, तुमच्याकडे वेळ आहे, आत्तापासून तयारीला लागाल म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टेट परीक्षेमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. हे सगळं टेट आणि सीटीईटी बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी आपल्या टेट सीटीईटी परीक्षेसाठी किंवा टेट परीक्षेसाठी काय काय आपल्याला सिलेबस बघायचं आहे, मॅथसाठी आपल्याला काय काय आहे, काय काय कंटेंट आपल्याला या ठिकाणी असणार आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सीटीईटी परीक्षेच्या तुलनेमध्ये असणारा जो अभ्यासक्रम आहे हा खूप सोपा आहे आणि खूप प्राथमिक लेवलचा आहे. सीईटी परीक्षेमध्ये असणारा अभ्यासक्रम हा खूप म्हणजे पहिली ते पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षकाला 10वीच्या पुस्तकामधल्या उदाहरणांचा अभ्यास करावा लागतो आहे. परंतु सीटीईटी परीक्षेसाठी तुम्हाला खरंच 1 ते 5 साठी काय तुम्हाला गणित विषय ज्या तुमच्या कला आहे किंवा ज्या
अभिव्यक्ती आहे ती आत्मसात करायची आहे, जी कौशल्य तुम्हाला आत्मसात करायची आहे त्याच धर्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जर आपण आपल्याकडे सीटीईटी परीक्षेला मॅथ या याच्यासाठी आपल्याला 30 प्रश्न आपल्याला दिले जातात, त्या 30 प्रश्नांचं जर आपण कॅल्क्युलेशन जर तुम्ही बॅकडेटेड क्वेश्चन पेपर बघितले तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा, 30 प्रश्नांमधले 22 ते 25 प्रश्न जे काही तुमचे आहे ते 22 ते 25 प्रश्न हे तुमच्या कंटेनर नॉलेज वरती असणार आहेत. म्हणजे आपल्याला उदाहरण सॉल्व्ह करून आपल्याला ते लिहायची आहे आणि उरलेली जी काही तुमचे 7 ते 8 प्रश्न आहेत हे 7 ते 8 प्रश्न तुम्हाला कशावरती आहे तर हे तुमच्या अध्यापन कौशल्याशी निगडीत आहे. मग अध्यापन कौशल्याशी निगडीत असणं म्हणजे काय, की गणित विषय शिक्षकाची भूमिका काय आहे. मला एखादा घटक दिलेला आहे आणि तो घटक मला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. उदाहरणार्थ माझ्यासमोर चौरस घटक दिलेला आहे, मला विद्यार्थ्यांना चौरस आणि चौकोनी संकल्पना समजावून सांगायची आहे तर मी खालील पैकी कोणत्या पद्धतीचा वापर करेल. मी विद्यार्थ्यांना संख्याज्ञान या घटकाची ओळख करून देणार आहे तर संख्याज्ञान या घटकाची ओळख करताना कोणत्या अध्यापन सूत्राचा उपयोग करेल. त्याचबरोबर मला विद्यार्थ्यांना अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी हा घटक शिकवायचा आहे तर खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनाचा मी वापर करणार आहे. अशा संदर्भातले प्रश्न हे आपल्याला असतात, हे सीटीईटी मध्ये सुद्धा असतात आणि टीईटी मध्ये सुद्धा आपल्याला असतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, जर तुम्ही मागील काही वर्षापूर्वीचा क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला ह्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि या गोष्टी ज्या आपल्या अध्यापनाशी निगडीत आहेत, ज्या आपण डीएडला असताना बीएडला असताना आपण ज्या शिकलेल्या आहेत त्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आता आपल्याला काय काय कंटेंट त्याच्यामध्ये येणार, सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतोय तुमची नंबर सिस्टम. खूप सारे महत्वाचा प्रश्न महत्वाचा मुद्दा हा जो तुमचा आहे नंबर सिस्टम, संख्याज्ञान आपण ज्याला म्हणत असतो, त्या नंबर सिस्टम वरती टीईटी परीक्षा असेल, तुमची सीटीईटी परीक्षा असेल, टीईटीचा पेपर भाग एक असेल, भाग दोन असेल, सीटीईटी पेपर भाग एक भाग दोन असेल, सगळ्या वेळेला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्या नंबर सिस्टम मध्ये काय काय तुम्हाला अपेक्षित आहे, त्यांना प्रश्न कशा प्रकारचे विचारले जात असतात. मग याच्यावरती तुम्हाला होल नंबर्स आहेत, पूर्ण संख्या आपण ज्यांना म्हणतो, नॅचरल नंबर्स आहेत, शून्याचा शोध कोणी लावला आहे, असे प्रश्न तुम्हाला याच्यावरती आहेत. त्याच्यानंतर इवन नंबर, ऑड नंबर, स्मॉलेस्ट इवन नंबर, स्मॉलेस्ट ऑड नंबर, असे प्रश्न या संख्या रेषेशी निगडीत आपल्याला आहेत. इंटीजर्स ही जी संकल्पना आहे याच्यावरती प्रश्न असतात. मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंटीजर आहेत, निगेटिव्ह इंटीजर आहेत, झिरो आहे, पॉझिटिव्ह मध्ये कोण येणार आहे, निगेटिव्ह मध्ये कोण येणार आहे, हेही तुम्हाला विचारलं. त्याचबरोबर इंटीजरच तुम्हाला कम्पॅरिझन याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न या भागावरती विचारले जात असतात तुलनेने टीईटीच्या. मी तुम्हाला सांगतोय की आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत, नॅचरल नंबर्स आहेत, होल नंबर्स आहेत, इंटीजर्स आहेत, रॅशनल नंबर, परिमेय संख्या आपण ज्यांना म्हणतो, इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या आहेत, इवन नंबर, समसंख्या आहेत, ऑड नंबर, विषम संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, संयुक्त संख्या आहे, जोडून, अशा सगळ्या प्रकारच्या संख्या प्रकारांवरती सीटीईटीच्या परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण पुढे ज्या वेळेला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणारच आहोत त्यावेळेला मी तुम्हाला याच्याविषयी सांगणारच आहे. त्याचबरोबर फ्रॅक्शन अपूर्णांक या घटकावरती 100 टक्के 1 ते 2 प्रश्न सीटीईटीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. मग याच्यामध्ये प्रश्न विचारताना कसा विचारला जाणार आहे, 2 अपूर्णांक दिलेले आहे त्यांची बेरीज तुम्हाला विचारली जाईल, 2 अपूर्णांक दिलेले आहे त्यांचं डिव्हिजन तुम्हाला विचारलं जाईल, असे प्रश्न याच्यावरती विचारले जात असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये काही सोप्या गोष्टी त्या सुद्धा आपल्याला विचारल्या जात असतात. 4 भाग दिलेले आहेत आणि ते त्यातले 3 भाग रंगवून दाखवलेले आहेत आणि दुसरा अजून एक भाग दिलेला आहे त्यातले 2 भाग रंगवून दाखवलेले आहेत आणि मग दोघांमधून त्यांनी सांगितले की किती भाग एकूण रंगवलेले आहेत, ते फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लिहायला लागतं.
फ्रॅक्शन दिलेले आहेत, फ्रॅक्शनची ऍडिशन करायची आहे, त्याचं आन्सर खाली तुम्हाला डेसिमल मध्ये दिलेलं आहे आणि ते तुम्हाला करेक्ट आन्सर पाहून लिहायचे. म्हणजे असे प्रश्न, सोपे सोपे प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरती विचारले जात असतात. उदाहरणं सोपी आहे, काठिण्य पातळी पण सोपी आहे, फक्त त्या ठिकाणी दिलेलं उदाहरण त्याची लँग्वेज ही आपल्याला समजणं अपेक्षित आहे. मी मगाशी सांगितलं आपले मराठी माध्यमाचे आपले महाराष्ट्रातले मुलं जास्तीत जास्त मुलं सीटीईटी द्यायला घाबरतात. याचं कारण आहे की त्यांना हिंदी जी भाषा आहे, हिंदी लँग्वेज इंग्लिश भाषेतलं त्यांना कळत नाही, शब्द जो प्रश्न आहे तो कळत नाही आणि परिणामी या सगळ्या गोष्टी घडतात. कारण की त्या पेपरमध्ये वापरली जाणारी जी हिंदी आहे ती अतिशय उच्च प्रतीची हिंदी वापरली जाते, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. त्याचबरोबर आपल्याला पुढच्या टॉपिक वरती प्रश्न असतात ते म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन, वैदिकराशी, बीजगणित. बीजगणितावरती सुद्धा आपल्याला प्रश्न असतात. छोटी छोटी समीकरणं आपल्याला दिलेली आहेत, रेल्वे गाड्यांचे उदाहरण आपल्याला असतं, यावरती प्रश्न असतात. आणि त्याचबरोबर रेशियो आणि प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण या भागावरती सुद्धा आपल्याला हमखास इतके दोन प्रश्न विचारले. मग रेशियो आणि प्रपोर्शन याचं विचारताना या भागावरती कसे प्रश्न विचारले जातात? समचलन आहे, तुमचं व्यस्त चलन आहे, ज्याला आपण डायरेक्टली प्रपोर्शन म्हणतो. कृपया विनंती सर्वांना की तुमचे माईक बंद करा, कोणाच्या तरी डिस्टर्बन्स तयार होते. सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या माईक बंद करा, प्लीज. कोणाचा तरी खरखर आवाज येतो डिफरन्स. आवाज बंद करा. आवाज येतोय का माझा आता? ज्योती मॅडम आवाज येतोय का माझा? येतोय सर, येतोय. येतोय ना? ओके सर. हो सर, येतोय आवाज. ओके, थँक्यू. ठीक आहे, थोडस टेक्निकली इश्यू होता. मी आपण या ठिकाणी चर्चा करत होतो की आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे काय आहे, बीजगणित त्याचा जो भाग आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ अल्जेब्रा असं म्हटलेलं आहे की बीजगणिताची ओळख. मग सारे सारे उदाहरण असतो, पॉलिनॉमियल असतील, बायनोमियल असतील, बैजिक राशीमध्ये द्विपदी आहे, बहुपदी आहे, एकपदी आहे, यांची ओळख आहे. इंडेक्सेस वरती आपल्याला प्रश्न असतात, हायएस्ट इंडेक्स किती आहे, घातांक किती आहे, असे प्रश्न आपल्याला विचारले जात. त्याचबरोबर आपल्याला स्क्वेअर्स, वर्ग, वर्गांवरती प्रश्न आपल्याला आहेत. म्हणजे असे छोटे छोटे प्रश्न जे काही आहेत ते आपल्याला ठिकाणी विचारले जात. त्याचबरोबर या टॉपिक वरती विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत, जे आपले अल्जेब्राचे जे फॉर्म्युले आहेत, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, याच्याशी निगडीत आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा विस्तार याच्याशी आहे. म्हणजे सोप्या सोप्या पद्धतीच्या प्राथमिक लेवलवरती, प्रायमरी स्टेजवरती ज्या ज्या आपल्याला गोष्टी आहेत त्या संदर्भातल्या आपल्या ठिकाणी विचारल्या जातात. त्याचबरोबर समीकरणाची ओळख याही टॉपिकवरती प्रश्न हे आपल्याला या ठिकाणी विचारले जात असतो. रेशियो आणि प्रपोर्शन हाही टॉपिक आपल्यासाठी आहे. मग रेशियो आणि प्रपोर्शन मध्ये आपल्याला विचारताना काय विचारलं जाणार आहे? समचलन, व्यस्त चलन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आपल्याला विचारलं जात. त्याचबरोबर अजून कोणता प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारला जाऊ शकतो? काही कामगार, एक कामगार आहे किंवा तीन कामगार, एक भिंत बांधण्यासाठी त्यांना 5 दिवसाचा कालावधी लागतो, तर 10 कामगारांना तीच भिंत बांधण्यासाठी किती वेळा कालावधी लागेल? म्हणजे असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात.
त्याचबरोबर याच्यावरती विचारला जाणारा प्रश्न काळ काम वेग याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न हे जे काही आहेत हे आपल्याला विचारले जातात. आणि हे बघत असताना काळ काम वेगावरती सुद्धा प्रश्न आपल्याला आहे. पण या टॉपिकवरती विचारले जाणारे प्रश्न या प्रश्नांची काठिण्य पातळी ही अतिशय कमी आहे. हेच टॉपिक आपल्याला टीईटी परीक्षेसाठी आहेत. पण या टॉपिक वरती विचारले जाणारे प्रश्न हे प्रचंड काठिण्य पातळीचे आहे. आणि म्हणून बरेचसे विद्यार्थी जे काय आहेत ते सीटीईटी पास होतात पण टीईटी लवकर पास होत नाही. हे झालं आपलं अल्जेब्राच्या बाबतीमध्ये ज्योमेट्री ज्याला भूमिती असं आपण म्हणत असतो. आणि या भूमितीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही टॉपिक या ठिकाणी आहेत. बेसिक ज्योमेट्रिकल आयडियाज ज्यांना म्हटलेला आहे, काही ज्या प्राथमिक संकल्पना आपल्या गणिताच्या आहेत, भूमितीतल्या पॉइंट बिंदू लाईन रेषा रेषाखंड सेगमेंट रे किरण पॅरलल लाईन्स अँगल ट्रँगल अशा ज्या ज्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग उदाहरणार्थ की एका बिंदूमधून किती रेषा काढता येऊ शकतात इतक्या सोप्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. दोन नैक रेषीय बिंदूमधून आपण किती रेषा काढू शकतो, हाऊ मेनी लाईन ड्रॉ फ्रॉम द टू नॉन कोलिनियर पॉइंट और टू कोलिनियर पॉइंट, म्हणजे असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. त्याच्यानंतर सिमेट्रीच्या बाबतीमध्ये प्रश्न असतो, सिमेट्रिकल ऍक्सिसच्या बाबतीमध्ये सममितीचे अक्ष आपण ज्यांना म्हणतो याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शनचे काही प्रश्न आपल्याला याच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतात. मग कन्स्ट्रक्शन म्हटल्यावरती डायरेक्शन दिशा ह्या काय आहेत, दिशेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही प्रश्न आपल्याला याच्यावरती बघायला मिळतात. असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यावरती असतात. त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्स वरती सुद्धा काही प्रश्न असतात. आपल्याला एखादा पाय चार्ट दिलेला आहे, आपल्याला एखादा बारग्राफ दिलेला आहे, आणि मग हा पाय चार्ट दिलेला आहे, हा बारग्राफ दिलेला आहे, आणि हा पाय चार्ट आणि बारग्राफच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागतात. असेही काही प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतरून सीटीईटीच्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे 5 ते 6 प्रश्न, कधी कधी 7 पर्यंत सुद्धा प्रश्न विचारले जातात. तो घटक म्हणजे तुमचा मेन्शुरेशन ज्याला महत्व मापन असं म्हटलं. महत्व मापनामध्ये तुमचं काय काय येणार आहे, एरिया क्षेत्रफळ तुमचं घनफळ त्याच्यामध्ये येणार आहे, व्हॉल्यूम आपण ज्याला म्हणतो परिमिती पॅरामीटर त्याच्यामध्ये येणार आहे. मग वर्तुळाच्या परिमितीपासून चौरसाची चौकोनाची त्रिकोणाची परिमिती असेल किंवा वेगवेगळ्या जॉमेट्रिकल शेप्स आहेत ज्या भौमितिक आकृत्या आहेत या आकृत्यांचं क्षेत्रफळ कसं काढलं गेलं पाहिजे, कोणते फॉर्म्युलेज वापरले गेले पाहिजेत. मग याच्या संदर्भातले शाब्दिक उदाहरणं आहेत किंवा अजून वेगळ्या प्रकारचे काही उदाहरणं असतील ते याच्यावरती विचारले जातात. 5 ते 7 घटक 5 ते 7 मार्क आपल्याला या मेन्शुरेशन्स वरती विचारले जात असतात. असे सगळे जर आपण बघितले तर जे घटक आपल्याला पहिली ते 5वी 6वी 7वी पर्यंत आहे अशा सगळ्या घटकांवरती प्रश्न असतात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की 7 ते 8 प्रश्न आपल्याला अध्यापन कौशल्याशी निगडित आपल्याला आहेत. मग याच्यातलं बालमानसशास्त्राशी संदर्भात आपला एक प्रश्न आहे. इव्हॅल्युएशनच्या संदर्भात मध्ये मूल्यमापन गणित विषयाचं मूल्यमापन करताना कोणती तंत्र असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. अध्यापन करताना कोणकोणत्या अडचणी येतात, कोणकोणती शैक्षणिक साधनं वापरली पाहिजे याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न असतात. त्याचबरोबर आपल्याला गणित विषयाचं अध्यापन करत असताना आवाज येतोय कस कोणतरी आवाज येते वाटत ना, गणित विषयाचं अध्यापन करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, अध्यापन सूत्र आहेत, अध्ययन पद्धती आहेत, शैक्षणिक साधनांचा वापर कसा केला गेला पाहिजे, कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत, कोणती सूत्र वापरली पाहिजेत याच्या संदर्भातले प्रश्न काही आपल्याला आहेत. त्याच्यानंतर लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स गणितीय
जो संकल्पना आहे याच्यावरती काही प्रश्न आपल्याला आहे, तार्किक क्षमतांवरती आपल्याला एखादा प्रश्न या सातव्या प्रश्नामध्ये विचारले जातात, म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न हे आपल्याला या ठिकाणी विचारले जात असतात. आणि जर एकदम सारा सात जर आपण या 30 प्रश्नांचा उपयोग विचार केला, तर 30 प्रश्नांचा विचार केल्यानंतर जर व्यवस्थितरित्या आपण अभ्यास केलेला असेल तर 28 ते 30 पैकी 30 मार्क सहजगत्या तुम्हाला मॅथ्स मध्ये मिळतात. आपले जे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी पेडागॉजीमध्ये थोडेसे पाठीमागे असतात, मग तुमचा पेडागॉजीमध्ये बालमानसशास्त्रामध्ये होणारा जो स्कोर कमी आहे तो तुम्ही या विषयामध्ये भरून काढू शकतात. आणि म्हणून सीटीईटीचा अभ्यास करताना गणित विषयाला प्राधान्याने अभ्यास, कारण की गणित विषय हा असा आहे की तुम्हाला या ठिकाणी 30 पैकी 30 मार्क पाडण्याचा खूप जास्त चान्सेस आहेत. बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला खूप कंटेंट नॉलेज वाचावा लागणार आहे. इथे गणित विषयाचा अभ्यास करत असताना थोड्या वेळात कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सीटीईटी परीक्षेचा अभ्यास करताना कुठल्याही प्रकाशनची बाजारामध्ये असलेली पुस्तकं विकत घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त योग्य मार्गदर्शन घ्या आणि एनसीईआरटी बेस असेल किंवा आपली स्टेट बोर्डची असतील ही पुस्तकं जर वाचली, सगळ्या विषयांसाठी मी तुम्हाला सांगतोय, तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. मला बऱ्याच वेळेला विद्यार्थी विचारतात की सर टीईटी साठी पेपर 1 साठी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे, पेपर 2 साठी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो की कुठल्याही प्रकाशांची पुस्तकं बाजारातनं विकत घेऊ नका. पहिली ती 10वीची सगळी पुस्तकं विकत घ्या आणि ती विचारा. त्याचं छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, 2013 ज्या वेळेला पहिली टीईटीची परीक्षा झाली, त्यावेळेला 2013 पहिल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला 89 स्कोर त्या ठिकाणी आलेला होता आणि पहिल्या वेळेला खूप कमी रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला होता. आता त्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेलेला होता की अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मोरांचं अस्तित्व सगळ्यात जास्त आहे. हा प्रश्न टीईटी त्या परीक्षेसाठी तयार झालेल्या कुठल्याही पुस्तकामध्ये आजपर्यंत छापून आलेला नाही. त्याचं उत्तर 5वीच्या पुस्तकामध्ये आहे. मोराची चिंचोली नावाचं गाव आहे, त्या गावाला अहमदनगर जिल्ह्यातले सगळ्यात जास्त मोर सापडतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करत असताना आपली जी पुस्तकं आहे ही खूप सुंदर बनवलेली, खूप छान करिक्युलम त्याच्यातलं आहे, अभ्यासक्रम खूप छान आहे, हे आपण बघितलं पाहिजे. जेणेकरून जर आपण लाईन बाय लाईन वाचलं तर हे सगळं आपल्याला सोडवता येईल, चांगले मार्क्स मिळतात. पुस्तक त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला नॉलेज मिळत नाही हे लक्षात ठेवा. असं सगळं आपल्याला पेपर 1 मध्ये गणित विषयामध्ये हे सगळं बघायचं आहे. याच्याच बरोबर अजूनही काही गोष्टी आपल्याला ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा. सीटीईटी मध्ये पेपर 1 साठी जो सिलेबस आहे यातलेच काही टॉपिक तुम्हाला पेपर 2 साठी सुद्धा आहे, फक्त त्याची काठिण्य पातळी जास्त आहे. मग या प्रश्नांचा या पेपरचा या भागाचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचंय प्रामुख्याने, तर सगळ्यात अगोदर पहिलीपासूनची सगळी पुस्तकं जी काय आहेत गणिताची ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यातला एकूण एक पेज वरचं गणित सोडवायचं. तुम्ही म्हणाल की सर दुसरीच्या पुस्तकामध्ये 3 अंकी संख्यांची बेरीज दिलेली, मग मी 3 अंकी संख्यांची बेरीज करू का, इथं येते अजिबात. परीक्षेला नेहमी असंच होतं, आपण अवघड उदाहरणं सोडवतो आणि सोपी सोपी उदाहरणं आपली चुकतात आणि घरी आल्यावरती आपण बघतो अरे 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 माझी तर बेरीजच चुकली. गणित हा विषय जितका सोपा वाटतो तितका सोपा नाही. एक अंक चुकला तरी सगळ्या गोष्टी आपल्या चुकतात, ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही 5वीची पुस्तकं बघितली, 6वीची पुस्तकं बघितली, 4थीची पुस्तकं बघितली, तर याच्यामध्ये हे सगळं आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की सिमेट्री नावाची कन्सेप्ट आहे, सममितीचे अक्ष. आणि मग सिमेट्री ही जी संकल्पना ही 4थीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, पण या सिमेट्रीवरती सममितीवरती एक प्रश्न हमखास असतो, टीईटीलाही असतो आणि सीटीईटीला सुद्धा विचारला जातो. इथे एक आकृती दाखवली जाते आणि विचारतात की या आकृतीच्या सममितीचे अक्ष किती.
हाउ मेनी सिमेट्रिकल ऍक्सिस टू द अबाऊ डायग्राम. आणि मग त्या वेळेला आपल्याला सिमेट्री म्हणजे काय, सममितीचे ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो सिमेट्री, सिमेट्रिकल ऍक्सिस, सममितीचे अक्ष, ही संकल्पनाच आपल्याला माहीत नसते. कारण की तुम्ही टीईटीचे पुस्तक विकत घ्या, त्याच्यामध्ये कुठल्याच पुस्तकात ही सिमेट्रिकल किंवा सममितीची अक्ष संकल्पना दिलेली नाही. ही संकल्पना कुठे आहे तरी तुमच्या चौथीच्या पुस्तकामध्ये आहे. आणि एकदम छान सांगितलेली, त्यांनी आकृत्या काढून दाखवलेल्या आहेत. ए काढून दाखवला आहे, ए ला किती ऍक्सिस आहे, ओ दिलेला आहे, ओ ला किती ऍक्सिस आहे, एम दिलेला आहे, एम ला किती ऍक्सिस आहेत. म्हणजे एवढं सुंदर कंटेंट नॉलेज आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि हे सगळ्या प्रश्नांचा विचार जर आपण सारासार केला, तर खूप डिटेलमध्ये स्टडी जर आपण केला, तर मला असं वाटत नाही का तुमच्यापैकी कोणीही सीटीईटी परीक्षेत नापास होईल. चांगला स्कोर तुम्हाला मिळेल. मी सांगितलं तुम्हाला सरांनी मगाशी, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सीटीईटी परीक्षेचा फॉर्म भरला, मी कुठल्याही प्रकारचं टेक्स्टबुक घेतलं नाही, टेक्स्टबुक वाचलं नाही. जेवढं कंटेंट मला येत होतं त्याच्यावरती पेपरला गेलो. मला पेपर एकला 94 मार्क मिळाले आणि पेपर दोनला 94 मार्क मला मिळालेले आहेत. प्रामाणिकपणे सांगतो, कुठले फक्त जेवढं येत होतं तेवढं. मी फक्त काय रेफर केलं हे सांगतो, ज्या सीटीईटीच्या ज्या बॅकडेटेड क्वेश्चन पेपर्स आहेत ते आपण ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहेत सीटीईटीच्या, तिकडनं त्या डाउनलोड केल्या, त्यामध्ये क्वेश्चन पेपर्स बघितल्या, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी आहे हे बघितलं आणि त्याच्यावरून अभ्यास केला थोडाफार आणि पेपरला गेलो. पेपर दोन, म्हणजे मी पहिल्यांदा पेपर एकच दिला, जुलैमध्ये पेपर एक दिला आणि डिसेंबरमध्ये पेपर दोन दिला होता. पेपर दोनचा मी कुठलाही अभ्यास न करताच गेलो होतो. पेपर दोनचं तुम्हाला सांगायचं झालं तर माझं सेंटर दुसरीकडे होतं, मी दुसऱ्या सेंटरवर जाऊन पोहोचलो, म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास मी उशिरा पोहोचलो होतो. त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त तुमचं कंटेंट नॉलेज तुम्ही असा अभ्यास करा की ह्या अभ्यास तुम्हाला कायम स्वरूपी असला पाहिजे. सीटीईटीचं कंटेंट हे तुम्हाला टेट परीक्षेसाठी लागणार आहे, हेही लक्षात ठेवा. सीटीईटी परीक्षा मी तर म्हणजे सगळ्यात अवघड सीईटी, त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपी सीटीईटी, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपी टेट परीक्षा आहे. टेट परीक्षा आपल्याकडे एकदाच झाली. आम्ही ऑनलाईन परीक्षा दिली होती, प्रचंड सोपी होती. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंटच करता आलं नाही. 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न सोडवायचे, ते प्रचंड सोपे प्रश्न होते. जसं योगायोगाने आपण पुढे जाऊ, तसं तुम्हाला मी सांगणारच आहे. तर मला असं वाटतं हे सगळं कंटेंट आपल्याला करायचं आहे. आता सर तुमच्याशी 5 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहेत आणि मग आपण पुढचा जो टॉपिक आहे आपला, आता पहिला टॉपिक संख्याज्ञान, हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, संख्यांचे प्रकार कोणकोणते आहे, आणि मी तुम्हाला सांगणार पण आहे की कोणत्या टॉपिकवरती कसा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि काही प्रश्न असे आहे का ते सीटीला विचारले जातात असं आहे का, नाही, ते पोलीस भरतीला विचारले जातात, ते एमपीएससी मध्ये पण विचारले जातात, ते तलाठीच्या परीक्षेला पण विचारले जातात. म्हणजे ते प्रश्न वारंवार वेगवेगळ्या परीक्षेसाठी विचारले जात असतात, याचाही आपण विचार केला पाहिजे. तर आपण सर आता तुमच्याशी बोलतील 1-5 मिनिटं, मी पण थोडासा ब्रेक घेतो आणि मग आपण परत एकदा ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू सर. माझा आवाज येतोय सर्वांना? ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. मित्रांनो, मी सगळ्यात एक महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ती माहिती अशी की माय फाउंडेशन अशोक मार्ग नाशिक ही मागील 2 वर्षापासून खास शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक महत्वाचा भाग या ठिकाणी, भाग इन द सेन्स मला असं म्हणायचं की या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं काम करते ते. आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचा एक उद्देश संस्थेच्या डोळ्यासमोर आहे, आणि तो उद्देश म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी किंवा सीटीईटी, टीईटी किंवा टेट परीक्षेसाठी उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं, हा तर एक प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे. त्याच्या पलीकडे जाऊन इंग्रजी विषयासाठी विद्यार्थी जे मागे पडतात, विशेषतः शिक्षक, तर यांच्यासाठी ऑनलाईन मोफत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम्स या ठिकाणी माय फाउंडेशन
ने सुरू केलेले आहेत आणि यापुढे पण करणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस सीटीईटी परीक्षेचं नोटिफिकेशन या ठिकाणी आलं त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फोन आले आणि फोन आल्यानंतर प्रत्येकाचं मागणं असं होतं की सर, सीटीईटीच्या परीक्षेच्या संदर्भात आम्हाला अल्प फी दरामध्ये काहीतरी काउन्सिलिंग होईल का, मदत होईल का, किंवा क्लासेस उपलब्ध होतील का. तर या दिशेने ज्यावेळेस विचार करायला प्रयत्न केला त्यावेळेस मार्केटमध्ये ज्यावेळेस सीटीईटी क्लासेसची फीस पाहिली तर मला वाटतं 14-15 हजार रुपये फी आहे. काही ठिकाणी ती 7-8 हजारापर्यंत आहे. ग्रामीण भागात सामान्य विद्यार्थी या ठिकाणी ही फी देऊ शकत नाही आणि अनेकांचे फोन आले आणि ते विद्यार्थी या परीक्षेला अटेंड होऊ का शकत नाही. त्यांच्यासमोर सर्वात महत्वाचं की सीटीईटी, टीईटी आणि टेट परीक्षेच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. हा उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून माय फाउंडेशनचे जे काही ऑल मेंबर्स आहेत आम्ही एक अशा पद्धतीचा विचार केला की अल्प फी मध्ये महाराष्ट्रातील सामान्य विद्यार्थ्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही एक विषय असा घेतला की अल्प दरामध्ये म्हणजे 1000 रुपये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना पेपर नंबर 1 सीटीईटी पेपर नंबर 1 या संदर्भात आपण या ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत. मित्रांनो, ही फी आपण जे काही नामवंत या ठिकाणी प्राध्यापक शिक्षक लोक या ठिकाणी हायर करणार आहोत किंवा केलेले आहेत त्यांना रेम्युनेशनच्या स्वरूपात आपण ती अमाऊंट देणार आहोत. त्यामुळे संस्थेचा उदात्त हेतू हा आहे की तज्ञ लोकांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं हा एक प्रमुख्याने महत्वाचा विषय आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी की आपण फक्त 90-100 विद्यार्थ्यांची या ठिकाणी बॅच सुरू करणार आहोत. ती 2 दिवसांमध्ये चालू होणार आहे. जर आपल्यापैकी कोणालाही यामध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर आपण चॅट बॉक्स मध्ये एक गुगल फॉर्म देत आहे, त्या गुगल फॉर्म एनरोल करा. त्याच्या खाली एक QR कोड दिलेला आहे आणि माय फाउंडेशनचा अकाउंट नंबर पण दिलेला आहे. आपण ऑनलाईन पैसे या ठिकाणी पे करू शकतात. पे केल्यानंतर जो काही स्क्रीनशॉट असेल तो मला माझ्या ह्याच नंबरला तुम्ही फोटो पाठवू शकता त्याचा, जेणेकरून तुमचं एनरोलमेंट झालं, तुमचे पैसे माझ्याकडे मिळाले याचा प्रूफ आमच्याकडे येईल आणि 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह केलं जाईल. दुसरा सगळ्यात महत्वाचं, आपण जे शिक्षक या ठिकाणी क्लासेस घेतलेले आहेत अतिशय हाय एक्सपिरियन्स टीचर्स आहेत की ज्यांचं 15-15, 16-16 वर्ष या MPSC असे ना, UPSC असे ना, पोलीस भरती असे ना, किंवा अन्य पद्धतीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असे ना, या पद्धतीच्या एक्झाम त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अनेक विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या ठिकाणी पास आउट झालेले आहेत. म्हणून वेळ न दवडता त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन किंवा या क्लासेस साठी एनरोलमेंट करायचं असेल त्यांनी कृपया आपण लवकरात लवकर करावं. आजच्या क्लासेसचा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी युट्यूबला अपलोड होणार आहे. हा क्लास संपल्यानंतर अपलोड झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्म दिसेल आणि एक व्हॉट्सअप ग्रुप पण असेल. या दोन्हीतील लिंक मी त्या ठिकाणी देणार आहोत, आपण ते योग्य पद्धतीने पाहू. दुसरी सर्वात महत्वाची, सीटीईटी 2022 या संदर्भात फॉर्म कसा भरावा, कोणकोणत्या गोष्टींची या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, या संदर्भात 2.5-3 तासाचा एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे. त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे. आपण सर्वांनी या सगळ्या पद्धतीचा अभ्यास करून आपल्याला जर योग्य वाटत असेल तर आपण निश्चित पद्धतीने एनरोल व्हावं आणि मला वाटतं याचा उपयोग निश्चित पद्धतीने तुम्हाला सीटीईटी परीक्षेमध्ये होईल. परत सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला अतिशय अल्प फीमध्ये या ठिकाणी माय फाउंडेशनने कोर्स चालू केलेले आहेत, आपण त्याचा निश्चित लाभ घ्यावा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळ्या लिंक मी तुमच्या समोर अपलोड करणार आहे. ओके, माझा नंबर माझ्याकडे आहे, मी त्या संदर्भात जर काही शंका असेल तर निश्चित माझा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत. त्या संदर्भात आपण फोनवरून चर्चा करून माझ्याशी संपर्क साधू शकतात. ओके, थँक्यू वन्स अगेन तुम्हाला सर्वांना. टीईटी सीटीईटी 2022 संदर्भात या ठिकाणी माय फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देतो आणि परत आपण आपल्या मूळ लेक्चर कडे या ठिकाणी वळूया. थँक्यू, थँक्यू सो मच.
ठीक आहे, आपण ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटतोय. आता आपल्याला जो आपला महत्वाचा पहिला टॉपिक आहे संख्या ज्ञान, त्याच्यावरती कंपल्सरी आपल्याला दोन तीन प्रश्न हे आपल्याला या टॉपिक वरती विचारले जातात. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि अतिशय सोप्या प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी आपल्याला विचारले जात असतात. पण याच्यावरती सगळ्यात अगोदर विचारले जाणारे प्रश्न हे आपण या ठिकाणी बघणारच आहोत. पण सगळ्यात अगोदर संख्या कशा तयार झाल्या, संख्या तयार होण्यामागचा इतिहास काय आहे, हाही आपण या ठिकाणी समजून घेतला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण शिकलेलो आहोत की पूर्वी मनुष्य रानटी अवस्थेमध्ये राहत होता आणि रानटी अवस्थेमध्ये राहत असताना त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची लेखनाची कला ती त्याच्याकडे अवगत नव्हती. आणि मग रानटी अवस्थेमध्ये राहत असताना मनुष्य झाडावरती राहायचा, झाडावरून खाली जमिनीवरती गुहेमध्ये राहायला लागला आणि हळूहळू त्याला अनेक गोष्टींची सवय करून घ्यावी लागली. उदाहरणार्थ तो प्राणी पाळू लागला, शेती करू लागला आणि याच्यातनं त्याची देवाणघेवाण सुरू झाली. मग प्राणी पाळत असताना माझ्याकडे किती प्राणी आहेत हे तो मोजणार कस, हे मोजणार कस, हे त्यावेळेला खूप मोठं काम होत. मग त्याने काय केलं तर तो जमिनीवरती काहीतरी खुणा करून ठेवायचा. समजा माझ्याकडे 10 गायी आहेत, सकाळी किती गायी गेल्या तेवढ्या जमिनीवरती खुणा करून ठेवायचा आणि मग तो माणूस निघून जायचा. परत संध्याकाळी तेवढ्या गायी आल्या का एक एक खून पुसायचा आणि मग कळायचं की जेवढ्या खुणा केल्या होत्या तेवढ्या गायी आल्या. पण मग व्हायचं काय, ऊन वारा पाऊस असलं की त्यावेळेला याचा परिणाम व्हायचा आणि मग त्याच्या समोर अडचणी निर्माण व्हायला. मग त्याने दुसरी युक्ती शोधली, तो झाडांवरती खुणा करून ठेवायला लागला. मग झाडांवरती खुणा करून ठेवायला लागल्यानंतर काही दिवसांपुरतं त्या खुणा मर्यादित राहायच्या, पण काही दिवसानंतर त्या खुणा पुसल्या जायला. मग तो दगडांवरती काही खुणा करून ठेवायला लागला, त्याही ऊन वारा पावसामुळे जायला लागला. मग आता करायचं काय, मग त्याने चित्रलिपी विकसित केली. आणि मग चित्रलिपी विकसित केल्यानंतर जसा जसा त्याचा विकास होत गेला तशा तशा किती चित्रचा वापर करणार हेही एक संकल्पना उदयास आली. आणि मग यातनं आपल्या खऱ्या अर्थाने संख्यांचा उदय झाला. आणि सगळ्यात अगोदर 1 ते 9 ह्या आपल्या संख्या तयार झाल्या आणि सगळ्यात शेवटी 0 ही संकल्पना सापडली, जिचा शोध आर्यभट्ट या गणित तज्ञाने लावलेला आहे. याच्यावरती बऱ्याच परीक्षांसाठी प्रश्न विचारला जातो, 0 या संकल्पनेचा शोध कुणी लावला. बऱ्याच लोकांचं याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, 0 ही संकल्पना भास्कराचार्य आर्यभट यांनी लावलेली आहे, लक्षात ठेवा. आता आपण संख्यांचे प्रकार बघत असताना पहिला प्रकार आपला जो येतोय तो म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असं म्हटलं जात. काय म्हटलं जातं, मोज संख्या. मग यांना मोज संख्या का बरं म्हटलं जातं, त्यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतात. काय म्हटलं जातं, नॅचरल नंबर, यांनी ते दाखवल्या जातात. आणि या ज्या मोज संख्या आहेत त्यांना काउंटिंग नंबर असं म्हटलं. मग ह्या मोज संख्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू मोजण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना मोजण मापन करण्यासाठी वापरत असतो. म्हणून यांना नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असं म्हटलं जातं, नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं. या नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, तर आपल्या नैसर्गिक संख्या त्या 1 पासून सुरू होतात तर त्या अनंत पर्यंत असतात. नॅचरल नंबर इज स्टार्टिंग फ्रॉम 1 अप टू द इन्फिनिटी. म्हणजे आपण 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या आपण कितीही वर्ष मोजत राहिलो तरी त्या संख्या संपणार नाही, हे लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न असतो, सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या ही 1 ही असते. आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर नैसर्गिक संख्या मोज संख्यांचा अजून एक गुणधर्म आपल्याला सांगता येईल की मोज संख्यांची बेरीज ही मोज संख्यात येते. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्यात येते
उदाहरणार्थ 2 + 2 = 4, 3 + 3 = 6, 25 + 26 = 51, म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते, पण काही नैसर्गिक संख्यांची वजाबाकी मात्र नैसर्गिक संख्या येत नाही. उदाहरणार्थ 4 + 5 = 5, 5 + 5 = 5 केलं उत्तर 0 येतं. तर 0 ही नैसर्गिक संख्येमध्ये येते का? तर नाही. म्हणून सगळ्या नैसर्गिक संख्यांची वजाबाकी ही नैसर्गिक संख्या येतेच असं अजिबात नाही. म्हणून नैसर्गिक संख्या हे आपण बघितलं. मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्यांना मोठ संख्या म्हणतात, त्यांना काउंटिंग नंबर म्हणतात. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती? या घटकावरती प्रश्न कसे असतात, 1 ते 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 51 ते 60 या क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 1 ते 100 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असे प्रश्न विचारले जातात. म्हणून हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. पुढच्या संख्या येतात त्या आपल्या पूर्ण संख्या, त्यांना आपण होल नंबर असं म्हणतो. पण नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये शून्य ही संकल्पना जर आपण ऍड केली, शून्य ही संकल्पना आपण त्याच्यामध्ये घेतली, तर आपल्याला ज्या संख्या मिळतात त्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो, होल नंबर्स. मग होल नंबर्स कुठून सुरू होतात? तर होल नंबर हा जो सेट आहे, हा संच आहे, हा डब्ल्यू या अल्फाबेटने दाखवला जातो. आणि हे कुठून सुरू होतात? 0 पासून, 1, 2, 3, 4 कुठपर्यंत? अप टू द इन्फिनिटी, अनंतापर्यंत या संख्या आपल्याला सांगता येतील. परीक्षेला प्रश्न असू शकतो, सगळ्यात छोटी पूर्ण संख्या कोणती? सगळ्यात छोटी पूर्ण संख्या ही शून्य ही असते. ओके, एक महत्वाचं वाक्य सांगते, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत, पण सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत का? तर अजिबात नाही. कारण की पूर्ण संख्या कुठून सुरू होतात? 0 पासून सुरू होतात. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात. म्हणून सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत, पण सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या असतीलच असं नाही. कारण नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होत असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती येते? तर सगळ्यात लहान पूर्ण संख्या आपली शून्य ही येते. ठीक आहे, पुढच्या संख्या आहेत पूर्णांक संख्या, ज्यांना इंटीजर्स असं म्हटलं जात. काय म्हटलं जातं? इंटीजर्स. आता या इंटीजर्स मध्ये आपण बघा, लहान असताना आपण संख्या रेषा बघितलेली आहे. संख्या रेषा ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे. संख्या रेषेच्या मध्यभागी 0 असायचं आणि संख्या रेषेच्या दोन्ही बाजूला मग संख्या असायची. ओके, पूर्ण संख्या, सॉरी पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, या दोघी पूर्णांक संख्यांमध्ये. तर पूर्णांक संख्या कशा तयार होतात? तर पूर्णांक संख्यांमध्ये 0, धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक म्हणजे 0, निगेटिव्ह इंटीजर्स आणि पॉझिटिव्ह इंटीजर्स या तिघांपासून ह्या पूर्णांक संख्या तयार होतात. लक्षात ठेवायचंय काय काय सांगितलंय, 0, 0 याच्या डावी बाजूला असणाऱ्या धन पूर्णांक पॉझिटिव्ह इंटीजर्स, उजवीकडे असणाऱ्या निगेटिव्ह इंटीजर्स हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या दोघांपासून कोणत्या संख्या तयार होतात? तर पूर्णांक संख्या तयार होत असतात. शून्य हा जो काही आहे, शून्य हा या ठिकाणी काय म्हणून काम करतो? तर शून्य हा आरंभ बिंदू आहे, हा ओरिजिन आहे. बरोबर, शून्य हा काय आहे? ओरिजिन आहे. शून्य आरंभ बिंदू आहे. शून्यापासूनच निगेटिव्ह इंटीजर आले, शून्यापासूनच पॉझिटिव्ह इंटीजर आले. मग शून्य पॉझिटिव्ह मध्ये जाईल, निगेटिव्ह मध्ये जाईल, तर शून्य कुठेही जाणार नाही. शून्य ही अशी संख्या आहे, तर 0 इज अ नाइदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. शून्य धन पूर्णांक सुद्धा नाही आणि ऋण पूर्णांक सुद्धा नाही. अशी ही संख्या शून्य आपल्याला सांगता येईल. मग सगळ्यात लहान धन पूर्णांक कोणता येईल? तर 1 हा येईल. सगळ्यात लहान धन पूर्णांक, स्मॉलेस्ट इंटीजर
स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर इज अ वन, वन इज अ स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर. सगळ्यात लहान धन पूर्णांक कोण येणार आहे? एक. आणि सगळ्यात मोठा सांगता येत नाही, आपण ते सांगू शकत नाही की सगळ्यात मोठा धन पूर्णांक कोणता आहे. ठीक आहे, आता शून्याच्या आपण इकडे इकडे सरकायला सुरुवात करू डावीकडे, तशा तशा नंबर हे छोटे छोटे होत जातात. व शून्य, शून्याच्या डावीकडे वजा एक, वजा दोन, वजा तीन, म्हणजे काय होत ते वाढत वाढत जाते. आणि इकडे प्लस वन, प्लस टू, प्लस थ्री, प्लस फोर, इकडे पण वाढत वाढत जाते. मग या ठिकाणी समजा आपल्याला दिलेल्या परीक्षेला प्रश्न असतो मायनस 54 आणि मायनस 35 दोघांमध्ये मोठा कोण. मायनस 54 आणि मायनस 35 दोघांमध्ये मोठा कोण. तर आपण बऱ्याच वेळेला गाईमध्ये उत्तर मायनस 54 लिहून टाकतो. सर एक मिनिट, सर्वांना विनंती आहे की काही लोकांचे ना माईक ऑन आहेत, ड्रायव्हिंग करताय आणि ड्रायव्हिंग करून माईक पण ऑन ठेवलेला आहे. वैशाली गॅलक्सीचा जो नंबर आहे तो एक पहा. अभिजित कोटे, तुमचे माईक बंद करा प्लीज, नाही तर मला इथून रिमूव्ह करावं लागेल तुम्हाला. तुम्ही वैशाली कृपया माईक सगळ्यांचे म्यूट असावेत. याच्यानंतर मी सूचना नाही सांगणार, तुम्हाला रिमूव्ह करून टाकेल. ओके, थँक्यू थँक्यू. कृपया सगळ्यांनी आपापले माईक बंद ठेवा, आपल्यामुळे लेक्चर्स मध्ये डिस्टर्बन्स येणार नाही, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, आपण बघत होतो की मायनस 54 आणि मायनस 35 अशा दोन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की दोघांपैकी सगळ्यात मोठा पूर्णांक कोणता, सगळ्यात मोठा पूर्णांक कोणता असा प्रश्न विचार. सगळ्यात मोठा पूर्णांक म्हटल्यावरती आपण लिहिणार मायनस 54 लिहून टाकतो. पण आपली आपण जर संख्या रेषेचा विचार केला तर शून्याच्या डावीकडे आपण जसं जसं सरकतो तशा तशा संख्या या लहान लहान होत जातात. मग मायनस 35 आधी येईल तर मायनस 54 येईल, तर मायनस 35 येईल. सगळ्यात मोठा कोण झाला? मायनस 35. माझ्यावर मायनस म्हणजे माझ्यावर 35 रुपयाचं कर्ज आहे आणि माझ्या मित्रावर 54 रुपयाचं कर्ज आहे. तर सगळ्यात कमी कर्ज कोणावर आहे, सगळ्यात जास्त कर्ज कोणावर आहे? त्याच्यावर 54 आहे, तो आहे. कमी करतो म्हणजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण जसं जसं इकडे येतो संख्या लहान लहान होत जातो. कोणाचा तरी आवाज येतो मध्ये. हॅलो, सर्वांची विनंती आहे. वैशाली मॅडमचं, वैशाली मॅडम, वैशाली मॅडम, वैशाली मॅडम, सर्वांना एकदा सूचना सांगितल्यानंतर माईक ऑन करायची काही गरज नाही ना. सॉरी टू से, मी परत सूचना सांगणार नाही, तुम्हाला रिमूव्ह करून टाकेल कायमस्वरूपी. माईक कुणी ऑन करायचे नाही आता. ज्यावेळेस तुमचे प्रश्न असतील त्यावेळेस माईक ऑन करून तुम्ही बोलू शकतात आणि त्यावेळेस ती सूचना तुम्हाला सांगितली जाईल की आता तुम्ही माईक ऑन करा आणि तुम्हाला जो काय भाग इथे शिकवलेला आहे त्या आधारावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता. सो प्लीज म्यूट युअर सेल्फ, अदरवाइज फायनल इश्यू. कोणाचा आवाज येतो अद्याप? ज्योती मॅडम, कोणाचा आवाज येतो? वैशाली कोणीतरी आहे, जांभेकर त्यांचा आवाज येतोय. वैशाली म्यूट केलाय सर. आवाज कोणाचा येतोय? हा वैशाली. अरे केला, म्यूट केलाय सर, म्यूट केलाय सर. थँक्यू. परत आवाज सुरुवात झाली, रिमूव्ह करू नका. प्लीज कॉपरेट अस या प्लीज. थँक्यू. आपण केली कधी बघत होतो की मी सगळ्यात मोठा ऋण पूर्णांक कोणता असेल, तर सगळ्यात मोठा ऋण पूर्णांक हा मायनस वन वजा एक हा आपल्याला सांगता येईल. सगळ्यात लहान ऋण पूर्णांक सांगता येईल का? तर सगळ्यात लहान ऋण पूर्णांक आपल्याला सांगता येणार नाही, कारण की मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर हे कमी कमी होत चाललंय अप टू द इन्फिनिटी, म्हणून हे आपण सांगू शकत नाही. इकडे आपण जसं असेल तशा संख्या ह्या लहान होत जातात.
मायनस वन मायनस वन पेक्षा लहान मायनस टू पेक्षा मायनस थ्री हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना आपण पूर्णांक संख्या इंटीजर असं आपण म्हणत असतो. आपण बघितलं इंटीजर्स कोणाकोणाला म्हणायचं तर इंटीजर्स मध्ये आपल्याला धन पूर्णांक आहे ज्यांना पॉझिटिव्ह इंटीजर्स म्हणतो, निगेटिव्ह इंटीजर्स, ऋण पूर्णांक आणि शून्य. या तिघांपासून जो संख्यांचा संच आपल्याला मिळतो त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणत असतो तर यांना आपण इंटीजर्स असं आपण म्हणत असतो, पूर्णांक संख्या म्हणत असतो. बघा आपण पहिल्या संख्यांचा प्रकार बघितला नैसर्गिक संख्या त्यांना मोज संख्या असं म्हणतात. दुसरा प्रकार बघितला पूर्ण संख्या ज्यांना आपण होल नंबर असं म्हणतो. पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, मोज संख्या, काउंटिंग नंबर्स या एक पासून सुरू होतात. पूर्ण संख्या होल नंबर्स या डब्ल्यू या अक्षराने दाखवले जातात आणि शून्यपासून सुरू होतात. ओगाओगाने आठवलं म्हणून सांगतो जी पहिली टेटची परीक्षा झाली त्या टेटच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. नैसर्गिक संख्यांना टिंब टिंब संख्या असेही म्हटले जातं. त्याचं उत्तर होतं बोध संख्या. स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. चौथी आपल्या पाचवीला आणि आठवीला जी स्कॉलरशिपची परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो. पूर्णांक संख्या आपण बघितल्या. पूर्णांक संख्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे धन पूर्णांक, ऋण पूर्णांक आणि शून्य अशा तीन संख्यांपासून हा पूर्णांक संख्यांचा संच हा या ठिकाणी बनत असतो. पुढच्या संख्या आहेत परिमेय संख्या ज्यांना रॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं आणि या रॅशनल नंबर्स क्यू हे अक्षराने दाखवल्या जातात. कशाने दाखवल्या जातात? क्यू या अक्षराने. व परिमेय संख्या म्हणजे काय की ज्या संख्या आपण अंश आणि छेद या रूपात मांडू शकतो पी अपॉन क्यू. ज्या संख्या आपण अंश आणि छेद या रूपामध्ये मांडू शकतो त्यांना परिमेय संख्या म्हणतात, रॅशनल नंबर्स म्हणतात. बट एक अट आहे, क्यू इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे छेदस्थानी शून्य नको. कुठल्याही संख्येला शून्यने भाग देता येत नाही पण शून्याला मात्र आपण भाग देऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ छेदस्थानी शून्य नको. आता उदाहरण आपण बघायचं ठरलं सेवन अपॉन थ्री परिमेय संख्या आहे, मायनस सेवन अपॉन मायनस थ्री परिमेय संख्या आहे, सेवन मायनस सेवन अपॉन थ्री परिमेय संख्या आहे, पण मायनस सेवन अपॉन झिरो इज नॉट अ रॅशनल नंबर, ही परिमेय संख्या नाही. कारण की छेदस्थानी आपली अट काय सांगते, क्यू इज नॉट इक्वल टू झिरो छेदस्थानी शून्य नको. हा झिरो अपॉन सेवन, झिरो अपॉन सेवन ही येऊ शकते पण कुठल्याही संख्येला शून्य म्हणजे त्याचं उत्तरच निघत नाही असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात परिमेय संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सगळ्या संख्यांचा समावेश कोणामध्ये होतो तर परिमेय संख्यांमध्ये केला जातो. धन पूर्णांक आले, ऋण पूर्णांक आले, शून्य आले, नैसर्गिक संख्या आल्या, पूर्ण संख्या आल्या, या सगळ्यांचा समावेश हा कुठे केला जातो तर या सर्वांचा समावेश हा परिमेय संख्या यांच्यामध्ये केला जातो. पुढच्या संख्येचा तुमच्या त्या अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं आणि हे इरॅशनल नंबर्स ते क्यू डॅश या अल्फाबेटने दाखवल्या जातो. मग आता अपरिमेय संख्या म्हणजे काय, एक मुद्दा सांगायचा राहिला परत एकदा सांगतो. संख्यांमध्ये दशांश अपूर्णांकामध्ये जे उत्तर येतात थोडक्यात अशाही संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणू शकतो अशा ठिकाणी आहे असे आपण म्हणू शकतो. पुढे आहेत आपल्या अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर्स अपरिमेय संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांचं उत्तर हे ठराविक वेळेला आवर्ती पद्धतीने येतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या संख्येला भाग दिल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा गट त्या ठिकाणी येतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी 100/3 हा भागाकार केला तर याचं उत्तर जे काय आहे हे 33.33333 कंटिन्यू सुरू राहणार आहे. त्याचा भाग कधीही संपणार नाही. मग मी काय करणार, त्याच्या डोक्यावरती एकच असेल ते टिंब येणार. किंवा एखादा ग्रुप आहे एखाद्या संख्येला 0.23456 चालूच आहे. किंवा एखाद्या दोन नंबरची पुनरावृत्ती होती आहे. मग अशाही संख्या असतात या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ पाय, पायची किंमत आहे 22/7 त्याचा गुणाकार आपण भागाकार केला तर आपल्याला माहिती आहे
ही जी संख्या आहे ही सतत या ठिकाणी सुरू असते. मग अशा ज्या काही संख्या आहेत या संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या म्हणतो. त्याचबरोबर अंडर रूट ऑफ टू, वर्गमुळात दोन, वर्गमुळात तीन, वर्गमुळात पाच, अंडर रूट ऑफ फाईव्ह, ही जी संख्या आहे अपरिमेय संख्या आहे. किंवा काही संख्या अशा असतात 0.10100100, त्यांचा भाग हा चालूच आहे, त्यांची बाकी शून्य होत नाही, अशा ज्या संख्या असतात यांना अपरिमेय संख्या म्हटलं जात. यांना काय म्हटलं जातं, अपरिमेय संख्या म्हटलं. पुढच्या संख्या आपल्या येतात त्या म्हणजे आपल्या वास्तव संख्या, ज्यांना रियल नंबर असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना, रियल नंबर, वास्तव संख्या. ठीक आहे, मग वास्तव संख्या म्हणजे काय, ज्या संख्या अस्तित्वात आहे, ज्यांचा वापर आपण व्यवहारात करतो आहोत, याच्या संख्यांना वास्तव संख्या म्हटलं जातं. अशा संख्यांना वास्तव संख्या म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, धन संख्या, ऋण संख्या, सम संख्या, विषम संख्या, चौरस संख्या, सगळ्या संख्या या कुठे येतात, तर या वास्तव संख्यांमध्ये येतात. त्यांना रियल नंबर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना, रियल नंबर. म्हणजे सगळ्या संख्यांचा एकत्रित संच, परिमेय पासून नैसर्गिक संख्यापासून तर अपरिमेय, ज्या ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो अशा सगळ्या संख्यांना आपण वास्तव संख्या असं म्हणतो. कोणत्या संख्या म्हणतो, वास्तव संख्या. पुढच्या संख्यांचा प्रकार येतोय तो म्हणजे आपला अवास्तव संख्या. कोणत्या संख्या येतात, अवास्तव संख्या. मग अवास्तव संख्या म्हणजे यांना काल्पनिक संख्या असं म्हटलं जातं, इमॅजिनरी नंबर्स असं म्हटलं जातं. मग अवास्तव संख्या म्हणजे काय, ज्या संख्याच नाही, ज्या अस्तित्वातच नाही, अशा सगळ्या संख्यांना अवास्तव संख्या म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ अशी संख्या कोणती, अंडर रूट ऑफ मायनस फोर. कुठल्याही ऋण संख्येचं वर्गमूळ कधीही काढता येत नाही ही संख्या, ती अवास्तव संख्या. किंवा बघाशी आपण बघितली, एक डिवायडेड बाय झिरो दॅट इज इमॅजिनरी नंबर. ही काय आहे, ती काल्पनिक संख्या. म्हणजे थोडक्यात अवास्तव संख्या म्हणजे काय, की ज्या संख्यांचं उत्तर काढता येत नाही अशा संख्यांना आपण काय म्हणत असतो, तर आपण अशा संख्यांना इमॅजिनरी नंबर्स असं म्हणत असतो, काल्पनिक संख्या असं म्हणतो. एवढ्या संख्या आपण बघितल्या. याच्यामध्ये परत एकदा आपण रिवाइज करूया, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्येमध्ये मोज संख्या, ज्यांना आपण म्हणतो काउंटिंग नंबर, ज्या यांनी दाखवल्या जातात, एक पासून सुरू होतात. पुढच्या संख्या आहेत पूर्ण संख्या, ज्यांना होल नंबर म्हणतो, जे शून्यापासून सुरू होतात. पूर्णांक संख्या, इंटीजर, इंटीजरमध्ये तीन आपण बघितले, धनपूर्णांक, ऋणपूर्णांक, शून्य. ओके, शून्याला आपण आरंभ बिंदू म्हटलेलं आहे. पूर्णांक संख्या दाखवताना आपल्याला कशाचा वापर करायचा, संख्या रेषेचा वापर करू शकतो. परिमेय संख्या, पी अपॉन क्यू, अंश आणि छेदाच्या रूपात ज्या संख्या मानल्या जातात संख्यांना आपण काय म्हणत असतो, या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. पुढचा आहे तुमचा अपरिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचं उत्तर काढताना आवर्ती पद्धतीने येत. अंडर रूट ऑफ टू आहे, वर्गमुळात तीन आहे, वर्गमुळात पाच आहे. मी तुम्हाला सांगितलं की ठराविक वेळेने तोच तोच ग्रुप रिपीट होतो आहे, अशा ज्या संख्या त्यांना अपरिमेय संख्या म्हणतो. वास्तव संख्या, रियल नंबर. रियल नंबर म्हणजे काय आहे, की ज्या संख्या अस्तित्वात आहेत, ज्या संख्या आहेत अशा संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. त्यांचा वापर आपण करतोय दैनंदिन जीवनामध्ये करतोय, आपण रोजच्या व्यवहारामध्ये ज्या संख्यांचा वापर करतोय त्यांना वास्तव संख्या म्हणतात. आणि ज्या संख्याच नाही, ज्या काल्पनिक आहेत, त्यांचं उत्तरच निघत नाही, अशा सगळ्या संख्यांना आपण अवास्तव संख्या म्हणतो. एवढे सगळे संख्यांचे प्रमुख प्रकार आहेत. आणि याच्यावरून मग अजून इतर प्रकार हे आपल्याला पडतात. मग याच्यामध्ये अजून कोणते प्रकार येतात, तुमच्या सम संख्या येतात, विषम संख्या येतात, मूळ संख्या येतात, जोडमूळ संख्या येतात, सममूळ संख्या येतात, संयुक्त संख्या येतात, चौरस संख्या येतात, त्रिकोणी संख्या येतात. हे इतर प्रकार हे आपल्याला ठिकाणी सांगता येतील. हे सगळं आता आपण बघितलेलं आहे. थांबायचं, ठीक आहे.
आज आपण इथपर्यंत बघितलेलं आहे आपला आता आपलं पहिलं लेक्चर होतं. सरांनी सगळ्या सूचना तुम्हाला या दिलेल्या आहेतच. ओके, आणि त्या पद्धतीने आपण पुढे आपल्याला जायचं आहे. एक टॉपिक आपण पुढे जाणारच आहोत. त्या बाबतीमध्ये पुढचे जे काही सूत्र असतील, जे मार्गदर्शन असतील, ते सर तुम्हाला करणारच आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, का तुमचा फायदा होणं गरजेचं आहे. आणि 100% जर तुम्ही हा ऑनलाइन क्लास जर तुम्ही जॉईन केला तर 100% सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की खूप मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन फार कमी शुल्कामध्ये मार्गदर्शन आपल्याला करणार आहे. लक्षात ठेवा, याचा तुम्ही इतरांनी सुद्धा जास्तीत जास्त याचा फायदा करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी येणारे जे शिक्षक आहेत हे फक्त तुमच्यासाठी येणार आहे. कृपया सगळ्या गोष्टीचा विचार करा की आपण ऑनलाइन लेक्चर आपण होणार नाही. आपला माईक चालू वारंवार आम्हाला सांगावं लागतं आहे की आपला माईक बंद करा. सगळ्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे. आपला इतरांना त्रास होणार आहे. तुम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड करताय, ट्रॅव्हलिंग मध्ये जे काय असेल, आपण इथून जर तुम्हाला मार्गदर्शन जाता तर माईक बंद करा. काय होते लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेसाठी टीईटी परीक्षेसाठी सगळ्यांना खूप साऱ्या आमच्या वाय फाउंडेशनच्या संपूर्ण टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. आपण वेळोवेळी आपण संवाद साधणार थांबूया. व्हेरी मच, जय हिंद. थँक्यू सर. मित्रांनो, फक्त मी आता 2 मिनिटं या ठिकाणी तुमचे घेणार आहे. माय फाउंडेशनच्या वतीने आपण जो हा मागील वर्षापासून जो उपक्रम चालू केलेला आहे तो खास सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षेत यश कसे मिळेल या संदर्भात आपण या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपले क्लासेस हे फक्त आणि फक्त संध्याकाळीच होणार आहेत, आफ्टर 7 PM. कारण अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फोन आलेले आहेत. काही ऑलरेडी जॉब करतात, काही विद्यार्थी दिवसभर काम करतात आणि संध्याकाळीच त्यांना वेळ असतो. आणि म्हणून हे सगळे क्लासेस आपण सायंकाळीच या ठिकाणी आयोजित करणार आहोत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे महत्वाचे विषय आहेत, म्हणजे पेपर 1 साठी आपल्याला 5 विषय आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे मानसशास्त्राच्या संदर्भात आहे, 2 नंबरचा विषय लँग्वेज 1, 3 नंबरचा विषय लँग्वेज 2, 4 नंबरचा विषय मॅथमॅटिक्स आणि 5 नंबरचा विषय आहे जो काही सोशल स्टडीज. या सगळ्या विषयांच्या संदर्भात आपण या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्ती आपल्या समोर येणार आहेत. खरं पाहता मी त्यांना विनंती अशी केलेली आहे की आमचे सगळे विद्यार्थी ही गरीब कुटुंबातील आहेत, जे जास्त पैसे अफोर्ड करू शकत नाहीत असेच विद्यार्थी आपल्या क्लासला या ठिकाणी मॅक्सिमम एनरोलमेंट करणार आहेत आणि ज्यांनी केलेलं पण आहेत. तर खास आग्रह खातर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी होकार दिलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे जे काही तज्ज्ञ लोक येणार आहेत ते ऑल एक्सपिरियन्स टीचर्स आहेत, ऑल एक्सपिरियन्स ट्युटर्स आहेत. मग त्यांच्या ज्ञानाचा फायदा निश्चित तुम्हाला CTET क्रॅक करण्यासाठी होईल अशी मला खात्री वाटते. या कोर्समध्ये आपण मागील सगळ्या प्रश्नपत्रिकांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या भाषेमध्ये प्रश्न विचारले जातात, या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा आपण विचार करून तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आपण करणार आहोत. मित्रांनो, या संदर्भात जर काही शंका असेल तर निश्चित तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा स्वतःचा नंबर आणि आत्तापर्यंत CTET संदर्भात माय फाउंडेशनने जे काय 2-3 वेबिनार्स या ठिकाणी आयोजित केलेले होते त्या सगळ्यांचं या ठिकाणी लिंक तुम्हाला उपलब्ध होईल. निश्चित पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरत असताना कुठल्याही पद्धतीची शंका असू द्या, बेधडकपणे तुम्ही या ठिकाणी मला फोन करू शकतात. तुमच्या शंकेचं निश्चित पद्धतीने निरासन होईल. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेला नसेल परंतु जे एलिजिबल आहेत पेपर नंबर 1 साठी त्यांनी निश्चित फॉर्म भरावा. जर तुमच्या काही शंका असेल तर निश्चित तुम्ही मला या ठिकाणी फोनवरून विचारू शकता. अवघड जे विषय आहेत, फॉर एक्झाम्पल मानसशास्त्र असेल, बालमानसशास्त्र असेल, मॅथ असेल,
आणि लँग्वेज वन किंवा टू मध्ये तुम्ही घेतलेली इंग्रजी भाषा असेल या संदर्भात आपण या ठिकाणी जास्त लेक्चर्स आयोजित करणार आहोत कंपॅरेटिव्हली सोशल स्टडीजच्या सोशल स्टडीज जर थोडा बाजूला ठेवला तर जे अवघड विषय असेल त्या अवघड विषयांच्या संदर्भात आपण जास्त पद्धतीचं या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला वाटलं कुठल्याही पद्धतीने जर तुम्हाला या संदर्भात जर शंका असेल तर आपण शंका विचारू शकतात. सर आपल्यासाठी 5 मिनिटं या ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त ज्या एखाद्या विद्यार्थ्याला शंका असेल त्यांनी विचारू शकतात, इतरांनी त्यावेळेस तुमचे माईक बंद ठेवावे. इफ जर कोणाला काही शंका विचारायची असेल तर तुम्ही विचारू शकता. यस, ओवर टू यू. हॅलो सर. हा बोला मॅडम. सर मी लँग्वेज वर मराठी घेतलेली आहे, लँग्वेज टू हिंदी घेतलेली आहे, तर माझा पूर्ण पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये येणार? मीडियम कोणतं विचार घेतलेलं आहे मॅडम? लँग्वेज वन मराठी. नाही, लँग्वेज वन आणि लँग्वेज टू सोडा तुम्ही. मीडियम कोणतं? मीडियम आपल्याला दोनच मीडियम आहेत, एक तर इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मीडियम. या दोघांपैकी एक मीडियम तुम्हाला घ्यावं लागणार आहे. लँग्वेज वन मध्ये जर मराठी घेतला असेल तर फक्त लँग्वेज वनचा पेपर हा तुम्हाला मराठीत असेल आणि उरलेले सगळे पेपर तुम्हाला इंग्रजीमध्ये असतील. लँग्वेज टू मध्ये समजायचं तुम्ही हिंदी लँग्वेज घेतली असेल तर हिंदी लँग्वेजच्या संदर्भात फक्त 30 मार्काचा पेपर हा तुम्हाला हिंदीमध्ये असेल. जर तुम्ही इंग्लिश घेतला असेल तर 30 मार्काचे प्रश्न हे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये असतील. ओके. मला पूर्ण कशात असणार? काय म्हणताय तुम्ही? तुमचा आवाज येत नाही मॅडम. तुमचा आवाज मी लँग्वेज वर मराठी घेतली आहे, लँग्वेज टू हिंदी घेतली आहे. हा, तर लँग्वेज वन मध्ये 30 मार्काचे प्रश्न हे मराठीत असतील आणि लँग्वेज टू मध्ये हिंदीचे 30 मार्काचे प्रश्न हे हिंदी लँग्वेज मध्ये असतील. आणि बाकीचे प्रश्न? बाकीचे प्रश्न मीडियम कोणतं घेतलेलं आहे तुम्ही? जर इंग्लिश मीडियम घेतलं असेल तर इंग्लिश मीडियम मध्ये असतील. लँग्वेज, हा लँग्वेज कोणतीही सिलेक्ट करा तुम्ही. तुमचा मीडियम ऑफ लँग्वेज जो असेल तो बायलिंग्वल असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजायचं बायलिंग्वेल मध्ये दोन लँग्वेज असतात, एक तर इंग्लिश घेऊ शकतात किंवा तुम्ही हिंदी घेऊ शकतात. ओके, जर तुम्ही हिंदी मध्ये घेतला तरी तो प्रश्न तुम्हाला इंग्लिश मध्ये असेल आणि इंग्लिश मध्ये घेतला तरी तो प्रश्न तुम्हाला हिंदी लँग्वेज मध्ये असेल. ओके, फक्त गफलत तुम्ही इथे करू नका. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, मीडियम ऑफ लँग्वेज, याच्यामध्ये एक तर हिंदी किंवा इंग्रजी घेऊ शकता तुम्ही. ओके, आणि लँग्वेज वन आणि टू मध्ये तुम्ही हिंदी घेऊ शकतात, इंग्लिश घेऊ शकतात किंवा मराठी घेऊ शकतात. ओके, नेक्स्ट. हॅलो सर. बोला. मी प्रतीक्षा बोलते. मला हे विचारायचं होतं की आम्ही सीटीटीचे जे फॉर्म भरले आणि फीज पण पेड केली आहे, परंतु ती फीज पेड केलेली दाखवत नाहीये अजूनपर्यंत. मॅडम, माझा एक व्हिडिओ त्याच्यावरती मी तयार केलेला आहे. तो व्हिडिओ मी, हा जो व्हिडिओ आत्ताचा जो आपला लेक्चर झालेला ते युट्यूबला मी लगेच अपलोड करणार आहे. त्याच्या खाली माझ्या ऑल व्हिडिओ जेवढे सीटीईटीच्या संदर्भात व्हिडिओ तयार झालेले आहेत, मला वाटतं 2 तास 34 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे माझे. त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स शंकेचे निरासन केलेलं आहे. तो तुम्ही व्हिडिओ पहा, यु विल गेट द डिटेल आयडिया अबाउट दॅट. सर थँक्यू. ओके. हॅलो सर. हा बोला. हा, अश्विनी चांदेकर बोलत आहे सर. बोला ना मॅडम. सर, डीएडचा सेकंड इयरचा पेपर डिसेंबर मध्ये होणार आहे. हो. हॅलो. आणि सीटीईटीचा पण डिसेंबर मध्येच आहे का सर? हो, डिसेंबर ते जानेवारी याच्या दरम्यान तुमचा पेपर होईल सीटीईटीचा. हा हा, ठीक आहे सर. कोमल कडून एक प्रश्न आहे. सर, मीडियम कोणते सिलेक्ट केले? एक मिनिट. हा, मीडियम कोणतेही सिलेक्ट केले असेल तरी पेपर बायलिंग्वेलचाच असणार आहे का? हो मॅडम, एक तर इंग्लिश मध्ये असेल, दोन्ही बायलिंग्वेल असेल, हिंदी मध्ये पण असेल आणि इंग्लिश मध्ये पण असेल. चालेल चालेल. एक मिनिट सर, तुम्हाला क्वेश्चन पेपर शेअर करतात सो दॅट यू कॅन गेट टू नो. चला, इतरांचा कोणाचा? हा बोला.
हॅलो सर, मी प्रज्ञा बोलते. मी फर्स्ट इयर डीएलए अपियर आहे आता. तर मी सीईटीचा फॉर्म भरलेला आहे. तर आमची फर्स्ट इयरची एक्झाम होती ती कॅन्सल होऊन डिसेंबर मध्ये आहे, बरोबर. तर मग ती एक्झाम आणि ही एक्झाम अशी एकत्र काही असणार आहे का, असं काही अंदाज आहे का? मॅडम, तुम्ही एकतर सीटीईटी परीक्षेला लायबल, सॉरी, एलिजिबल नाहीये तुम्ही. मग माझा फॉर्म एक्सेप्टेबल कसा काय झाला जर कमी लायबल नसेल? एक्सेप्ट झाला असेल तुमचा. एक मिनिट, या ठिकाणी सर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं एक फॉर्मॅट दाखवतात की मीडियम कोणतंही निवडा तुम्ही, तुम्हाला बायलिंग्वल मीडियम असेल तोच प्रश्न इंग्लिश मध्ये असेल आणि तोच प्रश्न हिंदी मध्ये असेल. तुम्ही स्क्रीनवरती दिसते का प्रत्येकाला? हा, म्हणजे मी लँग्वेज कोणतीही निवडू द्या, तो प्रश्न मला इंग्लिश मध्ये असेल आणि तोच प्रश्न हिंदी मध्ये असेल. ओके, हे कशाचं मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर. हा, आणि लँग्वेज वन आणि लँग्वेज टू च्या संदर्भात मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे. लँग्वेज वन जर तुम्ही मराठी निवडलं तर मराठीचे 30 प्रश्न हे मराठी लँग्वेज मध्ये असतील. ओके, लँग्वेज टू जर तुम्ही हिंदी निवडलं तर 30 मार्काचे प्रश्न हे हिंदी लँग्वेज मध्ये असतील. किंवा लँग्वेज टू जर इंग्लिश लँग्वेज तुम्ही निवडली तर 30 मार्काचे प्रश्न हे इंग्लिश लँग्वेज मध्ये असतील. मीडियम आणि लँग्वेज वन आणि लँग्वेज टू याच्यामध्ये गफलत करू नका कुणी पण. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर फक्त दोन असतील, बायलिंग्वल असेल, एक तर तो हिंदीमध्ये असेल किंवा एक तो इंग्लिशमध्ये असेल, किंवा दोन्ही भाषेमध्ये प्रश्नपत्रिका असते. पहा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल सगळं. ओके, आता मॅडम तुमचा जो प्रश्न होता की फर्स्ट इयर जर तुम्ही अपियर असाल आणि तुम्ही जर याला रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर खरं पाहता तुम्ही ते रजिस्ट्रेशन करायला नको होतं. हा, तुम्ही ते एलिजिबल नाही आहेत तुम्ही. हा, पण मग फॉर्म एक्सेप्ट मग कसा झाला जर का आपण त्याच्यामध्ये मेंशन करतो? नाही नाही, सॉफ्टवेअर असते मॅडम तिथे. तुम्हाला तुम्ही काय भरले याच्यापेक्षा तुम्ही सबमिट केलेला फॉर्म असेल, तुमचे पैसे त्या ठिकाणी गेलेले असेल तर तेवढं फक्त एक्सेप्ट करतो तो. कदाचित लक्षात ठेवा, जर फर्स्ट इयर अपियर असणारे जर विद्यार्थी या ठिकाणी कुणी जर ऐकत असेल तर त्यांना एक लक्षात ठेवा प्रत्येकाने की यू आर नॉट एलिजिबल टू फिल द फॉर्म. याचा परिणाम असू शकेल की कदाचित स्टेट बोर्ड तुम्हाला जे काय असेल ते स्टेट बोर्ड तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी डिबार करू शकतं सीटीईटी परीक्षेसाठी. मला वाटतं तुम्ही जर मागचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या सूचना दिलेल्या असतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कोणाला काय विचारायचं? हॅलो सर. हा बोला. जे सर होते ते आता सांगत होते कंटेंट आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे फ्रॅक्शनवर 2-3 क्वेश्चन्स येणार असं ते पेज होतं, ते व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर कराल का? हा बोला. हा सर, उत्तर देतो. तुम्ही कंटेंट आणि नंबर ऑफ क्वेश्चन सांगत होता तर ते पेज होतं, ते व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर कराल का? बरोबर, ते आम्ही सगळं तुम्हाला लिहून पाठवतो सगळं की कोणत्या टॉपिकवरती साधारणपणे किती प्रश्न असतात ते. ओके, हे सगळ्या टॉपिकचे आणि मध्ये शेअर करतो वाटलं तुम्ही ग्रुपवर. ओके सर, थँक्यू. कोणाला काय विचारायचंय का आणखी? हॅलो सर. हा बोला. वैशाली बोलते. सर, मॅथ्सचा जो पेपर आहे तो इंग्लिश मधून असणार की मराठी मधून? मॅडम, सीटीईटी साठी तुमचा जो पेपर आहे हा बायलिंगुअल असतो, म्हणजे हिंदी येणार का? हिंदी आणि इंग्लिश. हिंदी आणि इंग्लिश ह्या दोनच लँग्वेज येणार का? हो, एक दोन मगाशी तेच दाखवत होतो तुम्हाला. ओके, हा हा, तेच म्हणूनच मला शंका आली म्हणून विचारलं. ओके, थँक्यू सर. तुम्हाला परत एकदा मी शेअर करतोय, तुम्हाला लक्षात येईल. ओके ओके ओके, थँक्यू सर. मला स्क्रीनवर दिसते. हा सर, मॅथ्सचे बघा, इकडे इंग्लिश मध्ये आहे आणि बाजूला हिंदी मध्ये आहे. हा हा, ओके ओके सर. ओके, थँक्यू सर. हॅलो सर. हा बोला. हा सर, आम्ही ग्रुप मध्ये ऍड नाही सर. हा, आता ग्रुप मध्ये ऍड करण्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ लगेच अपलोड होणार आहे युट्यूबला. ओके, युट्यूबला अपलोड झाल्यानंतर त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल फॉर्म त्याची लिंक दिलेली असेल,
दोन नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली असेल आणि तीन नंबरला तुम्हाला जो 2.5 तासाचा मी शंका शंका निरासनच्या संदर्भात सीटीईटीच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची पण लिंक तुम्हाला मिळेल तिथे. ओके, तुम्हाला या क्लास साठी जर एनरोलमेंट करायची असेल तर गुगल फॉर्म भरायचे, पैसे पे करायचे, देन यू विल बी एनरोल इन दिस ग्रुप. ओके, माझा नंबर सगळ्यांनी लिहून घ्या, जर कोणाला माहिती नसेल तर लिहून घ्या नंबर. मी या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकतोय माझा, इतरांनी विचारा तोपर्यंत काय प्रश्न असेल. सर, हॅलो सर, हा बोला. आपली जी एक्झाम आहे तर त्याच्या अगोदर मिनिमम किती दिवस डेट डिक्लेअर होते? मॅडम, डेट डिक्लेअर ही सीबीएसई बोर्ड लगेच करत नाही. तुम्ही ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करणार त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी डेट दिसणार आहे. हा, December 2022 ते January 2023 या दरम्यान तुमच्या परीक्षा होणार आहे हे मात्र निश्चित आहे. सीबीएसई बोर्डचं जे काही शेड्यूल केलेलं असतं ते एकदम फायनल असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाही. माझा नंबर घ्या 98, ज्यांना नंबर लागतो ज्यांना अधिक माहिती हवी असेल, 9823374184. परत एकदा सांगतो, 9823374184. चॅट बॉक्स मध्ये तो नंबर मी टाकलेला आहे माझा. बोला, पुढे एखाद्याचा कोणाचा प्रश्न आहे का? सर, हॉल तिकीट. बोला. एक्सक्यूज मी सर. बोला ना. तुमचे लेक्चर हिंदी मध्ये होणार का मराठी मध्ये? मराठी मध्ये बायलिंग्वल असेल मॅडम ते. बायलिंग्वल. ओके, थँक्यू सर. सर, वैशाली बोला. हा बोला. हा बोला ना. सर, आता जे क्वेश्चन पेपर दाखवले ना, तर तसेच आपल्या ग्रुप वर हो ग्रुप मध्ये. हा, मी मागेशी सांगितलं तुम्हाला की सगळे क्वेश्चन पेपर ह्या एकदा तुम्ही एनरोलमेंट केलं की तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर या ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. मी ऑलरेडी आहे सर ग्रुप मध्ये. ओके, आहे का? आपल्या ग्रुप मध्ये आहे सर. ओके ओके, थँक्यू सर. ओके, तुम्हाला एनरोल करायचंय का क्लास साठी? ग्रुप आपला जो टीईटीचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी. ओके ठीक आहे, तिथे मी गुगल फॉर्म टाकलेला असेल ऑलरेडी. हो हो, बघते बघते. थँक्यू सर. सर, फीस पे करण्यासाठी त्या गुगल फॉर्म मध्येच आहे ना? हो, गुगल फॉर्म मध्ये क्यूआर कोड पण दिलेला आहे माय फाउंडेशनचा आणि त्याच्या खाली माय फाउंडेशनचा अकाउंट नंबर पण दिलेला आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने ऑनलाइन भरू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते अमाऊंट पे करू शकता. फक्त अमाऊंट पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट माझ्या ह्या नंबरवरती जो आता मी तुम्हाला शेअर केलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही तो स्क्रीनशॉट मला पाठवू शकता. मला वाटतं. हा बोला. सीटीटीचं हॉल तिकीट आलं की कशावर करणार? ते तुम्हाला वेबसाईट वरती ना, तुम्ही ज्या मेल आयडीला तुम्ही रजिस्टर केलेला आहे, ज्या मोबाईल नंबरने तुम्ही रजिस्टर केलेला आहे, तो सीबीएसई बोर्ड तुम्हाला त्या संदर्भात अलर्ट करणार आहे. ओके, एनी क्वेश्चन? सर, उद्या लेक्चर होणार आहे ना? परत एकदा बोला मला. उद्या जे लेक्चर होईल ते याच वेळात होणार आहे ना, 7 वाजता? नाही, त्याचं नोटिफिकेशन जे विद्यार्थी या ठिकाणी एनरोल करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्व कळवलं जाईल त्यांच्या ग्रुपला. हॅलो सर. हा बोला. हा सर, हे सीटीईटीचे एक्झाम जे आहेत ते फक्त डीएड वाले आणि बीएड वाले देऊ शकतात का? ग्रॅज्युएशन वाले नाही देऊ शकत? देऊ शकतात ना मॅडम. ग्रॅज्युएशन वाले पण देऊ शकतात? ग्रॅज्युएशन प्लस डीएड किंवा बीएड झालेला असावं त्यांनी? नाही सर, फक्त ग्रॅज्युएशन झालंय आणि डीएडचा फर्स्ट इयर आहे. डीएडच्या कोणत्या इयरला आहात तुम्ही? फर्स्ट इयरला आहे पण अजून एक्झाम नाही झालेलं. नाही मॅडम, तुम्ही एलिजिबल नाही या कोर्स साठी.
ओके सर थँक्यू. फॉर्म भरू नका तुम्ही, तुम्हाला जर पुढच्या वर्षी बसायचं असेल तर तुम्ही क्लास अटेंड करू शकता, क्लास जॉईन करू शकता. ओके ओके सर. नमस्कार सर. हा बोला सर. हा सर, आपण जर सीटीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला टॅट देता येऊ शकते का? हो देता येते. म्हणजे 2023 मध्ये जे टॅट होणार आहे सर, तर याच्यामध्ये आपण बसू शकतो का सीटी उत्तीर्ण झाल्यानंतर? कशामध्ये? जे यावेळी सीटी होणार आहे सर 2023 मध्ये, तर याच्यानंतर आपण पात्र झाल्यानंतर टॅट देऊ शकता त्या 2023 ची? हे पा सर, सीटीईटी ही वेगळी परीक्षा आहे जी केंद्र शासन या ठिकाणी आयोजित करते. आणि टीईटी ह्या दोन्ही परीक्षा हे स्टेट बोर्ड आपल्याला, सॉरी स्टेट गव्हर्नमेंट आयोजित करत असते. त्यामुळे ह्या एक परीक्षा सीटीईटी पास झाला तरी तुम्ही टेटलाही बसू शकता आणि टीईटी ला पण बसू शकता. त्याचा रिलेशन काही नाही त्याचं. नाही सर, शंका अशी एवढीच आहे की सर 2023 मध्ये आता टॅट होणार आहेत, म्हणजे 2017 मध्ये झालेली होती सर, राईट? 17 म्हणजे 2000 म्हणजे 5 वर्ष झाले सर, 5 वर्षानंतर टॅट होणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जर आपण सीटीईटी उत्तीर्ण झालो यावेळेस तर त्याच्यानंतर आपण कॅट मध्ये बसू शकतो का? बसू शकतो सर, उत्तर देतात. कारण सर त्यांचा पण एक्झाम फेब्रुवारी महिन्यातच आहे. सर नमस्ते सर, आपलं डीएड झालंय का बीएड झालंय? सर डीएड. डीएड झालं. बरं, आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. टेट परीक्षा घ्यायची आहे. आता टेट परीक्षा ही जी आपली आहे देण्यासाठी तुम्हाला टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी फक्त पहिली ते आठवीसाठी. ओके, तुम्ही सीटीईटी पास नाहीये, तुम्ही टीईटी पास नाहीये, पण तुम्ही टेट परीक्षा घेऊ शकतात कधी. तुमचं जर रिअर झालेलं असेल गरज नाही, पण क्लिअर झालेला आहे तुम्हाला 108 साठी अप्लाय करायचं आहे, तर तुम्हाला सीटीईटी किंवा टेट गरजेचे आहे. जर तुम्ही पास नसाल तर तुम्हाला टेट परीक्षेचा फॉर्म भरता येत नाही. ओके ओके सर. माझ्या मते असं होतं सर की 2023 मध्ये पण टॅट होणार आहे आणि 2023 मध्ये पण सीटीईटी होणार आहे. सर सीटीईटी परीक्षा ही केंद्र जे आहे आपलं ते आयोजित करतं. ते दरवर्षी ऍक्च्युली जो आपला शिक्षण हक्क कायदा आहे त्याच्यात असं सांगितलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही वर्षातून 2 झाली पाहिजे, पण आपल्याकडे ती घेत नाही. केंद्राचा किती काही असलं तर ती वर्षातून 2 होते. ओके, आणि जो नियम आहे त्या अधिकार मध्ये, अभियोग्यतेच्या अधिकार मध्ये असं सांगितलेलं आहे का टेट परीक्षा ही वर्षातून एकदा झाली पाहिजे. दरवर्षी वर्षातून एकदा झाली पाहिजे किंवा किमान 2 एकदा टेट परीक्षा झाली पाहिजे. आपल्याकडे 2017 तिची नोंदणी सुरू झाली आणि साधारणपणे 2018 डिसेंबर मध्ये टेट पहिली परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या गेली. इतके प्रॉब्लेम्स त्या पवित्र पोर्टल मध्ये आलेले आहेत सर, की संच मान्यतेचे प्रॉब्लेम्स असतील, खूप सारे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये क्रिएट झाले. आणि ती जी भरती आहे ती आता जवळजवळ 5 झालेले आहेत, तरी अजूनही ती भरती प्रक्रिया टेटच्या माध्यमातून पूर्ण झालेली नाहीये. म्हणून ती टेट परीक्षा जी काय ती आता ही 5 झालेली आहे. ती आता याच्यामध्ये त्यांनी त्रुटी फारशा कमी करण्याचा आश्वासन या ठिकाणी दिलेला आहे. ओके, जर ते त्रुटी कमी झाल्या, ही भरती व्यवस्थित झाली, तर पुढच्या वर्षी टेट परीक्षा होईल हे आपण असं ग्राह्य धरू. नाही झाली तर काही आपल्याला सांगता येत नाही. सर आता जी सीटीईटी होणार आहे त्याचा रिझल्ट साधारणतः कधी लागेल? म्हणजे माझं डीएड सेकंड इयर. एक लक्षात ठेवायचं, परीक्षा झाल्यानंतर सीटीईटी परीक्षेचा रिझल्ट हा 45 दिवसाच्या आत मध्ये लागतो. परीक्षा झाल्यानंतर थोडक्यात फेब्रुवारीच्या दरम्यान, एंडिंगच्या दरम्यान लागणार आहे रिझल्ट. हो सर, बरोबर आहे. आणि टेट परीक्षेचे फॉर्म कधी रिलीज होतील? टेट परीक्षेचे फॉर्म आता साधारणपणे 10 नंतर ते नोटिफिकेशन येईल. साधारणपणे 1 ती प्रोसेस चालेल. ओके सर. तर या माझ्या माहितीनुसार तुम्हाला या टेट परीक्षेला अप्लाय करता येणार नाही. नाही करू शकत, कारण की तिथे ऑप्शन असतं. तुम्ही जेव्हा 1-8 साठी अप्लाय करता त्यावेळेला पहिला प्रश्न तिथं टेट सीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण आहे का
असा प्रश्न विचारला जातो. आपण यस केल्यानंतर आपला प्रमाणपत्राचा क्रमांक, आपला सीट नंबर आणि आपले मार्क हे त्या ठिकाणी टाकल्यानंतर पुढचा फॉर्म आपल्याला भरता येतो. हो सर, बरोबर. थँक्यू. सर, आता जी सीटीईटी होणार आहे त्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे सर? 24/11 आहे. 24 नोव्हेंबर. 24 नोव्हेंबर आहे का? हो, 24 नोव्हेंबरला. तुम्ही 24 नोव्हेंबरला तुम्ही फीस पे करणं गरजेचं आहे. 25 पर्यंत त्याची डेट आहे. 24 डॉक्युमेंट्स काय जोडावे लागतील याच्यामध्ये? डॉक्युमेंट्स मध्ये कुठल्याही पद्धतीचे डॉक्युमेंट्स नाही, फक्त तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो आणि साईन हे दोनच डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. आणि डीएडच लागेल का? नाही, डीएडचं फक्त तुम्हाला मेन्शन करावं लागतं अपियर्ड आहात का पास आहात. पास जर म्हटलं की तिथे पर्सेंटेज लिहावं लागतं, तेवढंच फक्त. बाकी तिथे काही अपलोड करावं लागत नाही. ओके ओके सर, थँक्यू. सो एनी क्वेश्चन फ्रॉम एनी वन? हॅलो सर. हा बोला. मनीषा कदम सर, ऑफलाईन एक्झाम ऑफलाईन राहील का ऑनलाईन? सीबीटी बोर्डला आहे मॅडम, म्हणजे ऑनलाईन तुमची परीक्षा असणार आहे. ओके. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. हो, थँक्यू सर. येस, ठीक आहे. मला वाटतं सर्वांच्या शंकेचं या ठिकाणी निरासन झालेलं असेल. या पलीकडे जाऊन जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही निश्चित दिलेल्या नंबर वरती फोन करू शकता, तुमच्या शंकेचं या ठिकाणी निरासन होईल. क्लासची फी सर 1000 रुपये असेल. साधारणतः 1 ते 6 महिने हा क्लासेस चालणार आहेत. याच्यामध्ये विशेष करून मॅथमॅटिक्स, मानसशास्त्र आणि या ठिकाणी लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 वरती जास्त भर दिला जाणार आहे, जेणेकरून हे पासिंगचे सब्जेक्ट जे आहेत त्यातल्या बारीक सारीक गोष्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करणार आहोत. ओके, मला वाटतं आपण या ठिकाणी थांबायला काही हरकत नाहीये. परत एकदा आपल्याला जे काही मार्गदर्शक आज या ठिकाणी लाभले, श्रीकांत तुरसे सर यांचं मी फाउंडेशनच्या वतीने परत एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी एनरोल होतील त्या विद्यार्थ्यांसाठी मी म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण लवकरच आपल्या रेग्युलर क्लासमध्ये या ठिकाणी भेटूया. ओके, चलो, थँक्यू वन्स अगेन अँड ऑल द बेस्ट फॉर कमिंग दिस सीटीईटी एक्झाम. चलो, बाय बाय, टेक केअर. मनापासून धन्यवाद सर तुम्हाला. थँक्यू थँक्यू. ओके सर, वेलकम सर. बाय बाय. थँक्यू, बाय सर.